ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवाञ्च श्रीरूपं सागरजातं सगणरघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं। श्रीराधा कृष्णपादान् सहगणललिता श्रीविशाखान्वितांश्च हे कृष्णकरुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमस्तु ते। तप्त काञ्चन गौराङ्गे राधे वृन्दावनेश्वरि वृषभानुसुते देवि प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो ॐ विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। श्री चैतन्य महाप्रभु की जय हो। श्रीमद् भगवद गीता की जय हो। श्रील प्रभुपाद की जय हो। गुरु महाराज की जय हो। हरे कृष्णा सर्व भक्तांना सर्वांना सादर प्रणाम। आता आपण आपला आजचा अभ्यास सुरू करणार आहोत। मग त्याआधी आपण काय करूया, आपले जे इस्कॉनचे अर्चविग्रह आहेत श्री श्री राधा गोविंदजी, म्हणजे नुसतेच अर्चविग्रह नाही आहेत तर हे काय अर्चावतार आहेत भगवान श्रीकृष्णांचे, म्हणजे भगवान इथे प्रत्यक्ष उपस्थित असतात। तर त्यांच्या चरणी आपण साष्टांग वंदन करूया। त्याचबरोबर आपले इस्कॉनचे प्रमुख संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद यांच्या चरणी आपण साष्टांग नमन करूया आणि त्यांच्या आनंदासाठी श्री आपले जे श्री श्री राधा गोविंद आहेत आणि आपले श्रील प्रभुपाद आहेत त्यांच्या आनंदासाठी आपण ही जी भगवद्गीता आहे तर ती अभ्यासूया आणि आपण श्रीकृष्णांचे जे उपदेश आहेत तर ते ग्रहण करायचा प्रयत्न करूया। आता पुढे जाऊ आपण। हा त्याचे पुढचे सांग। हा मग आता काल आपण अभ्यासलं होतं की अष्टांग योग म्हणजे काय किंवा ध्यान योग म्हणजे काय हे समजून घेतलं होतं। मग ध्यान योग हा कशासाठी, तर आपलं मन आणि इंद्रिय मुख्यत्वे करून संयमित करण्यासाठी याचा उपयोग केला जातो, मग हे आपण समजून घेतलं होतं। मग त्यामध्ये कसं आहे की 8 अंग आहेत, त्याला म्हणायचं अष्टांग योग। मग त्यातले टप्पे आपण अभ्यासले होते आणि मग मनाला कसं संयमित करायचं आणि असं मनाला संयमित केलं तरी आपल्या ज्या सुप्त आकांक्षा किंवा फलाशा राहतात त्यामुळे कसं होतं, तर असे जे योगी असतात की जे म्हणजे अल्पकाळ किंवा दीर्घकाळ आपल्या मनाला संयमित करत असतात आणि इंद्रियांचं संयमन करत असतात तरी ते पदभ्रष्ट होतात। मग त्यांचं गंतव्य काय असतं अशा 2 प्रकारच्या योग्यांचं, तर हे आपण अभ्यासलं होतं। आणि मग भक्तियोग हा कसा काही सर्वोच्च आहे, म्हणजे सर्वोच्च गंतव्य भक्तियोग कसा आहे आणि मग त्यामध्ये कृष्ण भावना ही कशी परमोच्च ठिकाणावर आहे, तर हे सगळं आपण काल अभ्यासलं होतं। मग आता पुढे जाऊया आपण। हा त्याने पुढची स्लाइड घेऊया।
आता कृष्णाबद्दलचं ज्ञान आहे तर त्याचा महिमा आपण समजून घेणार आहोत. म्हणजे कृष्णाबद्दलचं हे ज्ञान आहे हे अर्जित केल्यामुळं आपण ग्रहण केल्यामुळं काय आपल्याला लाभ होतात हे सगळं आपण बसणार आहोत. आता कृष्ण जे आहेत तर त्यांच्या शक्तींचं पण ज्ञान आपण घेणार आहोत. त्यांच्या कोणत्या कोणत्या शक्ती आहेत ते सगळं आज समजून घेणार आहोत. त्यानंतर भगवान श्रीकृष्णांना शरण गेल्यामुळं काय घडतं आपल्याला काय लाभ होतात तर हे समजून घेणार आहोत. आणि त्याचबरोबर देवपूजा आणि व्यक्तिपूजा म्हणजे हे जे आहेत आणि मग भगवान श्रीकृष्णांची पूजा कशी सर्वश्रेष्ठ आहे तर हा भाग आपण समजून घेणार आहोत. हो तर स्लाइड हाँ. आणि मग भ्रमातून म्हणजे काय तर आपल्याला हा भ्रम असतो की मी म्हणजे शरीर आहे तर ह्या भ्रमातून आपण भक्तीकडे कसं जायचं म्हणजे मी कोण आहे आत्मा आहे आणि नित्य दास आहे भगवान श्रीकृष्णांचा. तर भ्रमातून अशा म्हणजे आपलं मी म्हणजे शरीर आहे यातून भक्तीकडे जाऊन आपण सेवा कशी करायची तर हे सगळं शिकणार आहोत आपण. आता पहिले जे 6 अध्याय आहेत तर त्याद्वारे आपण वेगवेगळ्या पद्धतीनं कसं कर्म करायचं म्हणजे कर्माची साधना आपण म्हणू तर कर्म कसं करायचं आणि त्या योगे भगवान श्रीकृष्णांच्या शी कसं कनेक्ट व्हायचं कसं जोडलं जायचं आणि त्यांच्या कृपेस कसं पात्र होऊन आपली स्वतःची अध्यात्मिक स्वरूप स्थिती आपण जाणतो म्हणजेच आपली शुद्धी होते त्या माध्यमातून कसं शुद्धीकरण घ्यायचं हे जाणलं पहिले 6 अध्याय. मग आता इथून पुढे आपलं दुसरा पार्ट सुरू होतो भगवद्गीतेचा म्हणजे आपण मधला भाग म्हणू 7 ते 12 अध्याय म्हणजे काय आहेत तर भक्ती योग आहेत. 1 ते 6 काय होते कर्मयोगाचं विवेचन होतं कशा पद्धतीने आपण कर्म करायला हवं की ज्याद्वारे श्रीकृष्ण त्यांची संतुष्टी होईल त्यांच्या कृपेस आपण पात्र होतो तर वेगवेगळे मार्ग पण त्याच्यात आपण चर्चा केले. मग आता भक्ती योग जो आहे तर तो कसा आहे आणि भगवान श्रीकृष्णाची भक्तिमय प्रेममय सेवा म्हणजे तरी नेमकं काय भक्तियुक्त कर्म कसं करायचं आणि मग श्रीकृष्णांची कृपा कशी आपल्याला संपादन करता येईल आणि या भक्तियोगाची मग साधनं कशी वेगवेगळी तर हे सगळं विस्तृत विवेचन आपण करणार आहोत की जे 12व्या अध्यायामध्ये अजून सखोल विवेचन असेल. मग आता पुढे 13 ते 18 काय आहे तर भगवान श्रीकृष्णांविषयीचं म्हणजे श्रीकृष्णांच्याकडचं जे ज्ञान आहे की असं ज्ञान आहे ते दिव्य ज्ञान की ज्यामुळे आपण ह्या भौतिक प्रकृतीच्या 3 बंधन म्हणजे ते 3 गुण आहेत त्याच्या बंधनातून मुक्त व्हायला आपल्याला त्याचा उपयोग होईल. तर असं ते ज्ञान आहे आणि ज्याद्वारे आपण काय होऊ तर आध्यात्मिक स्तरावर उन्नत होऊ म्हणजे तत्वज्ञान विषयी काही ज्ञान आपल्याला आत्मसात करणं गरजेचं आहे. पण असं ज्ञान म्हणजे वेद जे आहेत तर त्यामधलं असं ज्ञान की जे आपल्याला ह्या भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांच्या प्रभावातून मुक्त करेल हे ज्ञान म्हणजे 13 ते 18 अध्याय. आणि आता आपण कशाला सुरुवात करतोय भक्ती योगाला. तर आता हे मध्येच का ठेवले 6 अध्याय श्रीकृष्णांनी तर हे आपण समजून घेऊया. पहा आपण जर आपल्याकडे काही म्हणजे दागदागिने असतील तर आपण कुठे ठेवतो ते आपण असे हॉलमध्ये किंवा आपल्या घराच्या बाल्कनीमध्ये असे ठेवतो का तर बिलकुल नाही. आपण काय करतो घरातल्या एखाद्या तिजोरीमध्ये मग त्याच्या लॉकरमध्ये नेऊन ठेवतो मग तसंच आहे. हे काय आहे हे भक्तियोग म्हणजे काय आहे प्रेशियस ज्वेल किंवा आपण काय म्हणतो अत्यंत मूल्यवान असं उपदेश आहे की जे रहस्य आहे म्हणजे आपल्या भक्ती मार्गाचं तर ते श्रीकृष्णांनी कुठे ठेवलंय मध्यभागी ठेवलंय. आणि सुरुवातीला काय आहे कर्मयोग आणि शेवटी काय आहे ज्ञानयोग आहे. तर आता हा भाग आपण समजून घेता किंवा दुसरं उदाहरण घेऊ आपण की आपण पाहतो पहा सँडविच तर सँडविच जे असतं त्याच्यामध्ये पौष्टिक भाग असतो वरती त्याच्या ब्रेड असतो आणि खाली पण ब्रेड असतो हो की नाही आणि मध्ये काय असतं छान चीज वगैरे किंवा म्हणजे भाज्या वगैरे ज्या पद्धतीचं ते सँडविचचा प्रकार आहे ते सगळं पौष्टिक असं जे अन्न असतं ते मध्ये असतं म्हणजे काय की गाभा किंवा जे आपण म्हणू की सार किंवा जे काही उत्तम उत्तम असं आहे तर ते जे सगळं असतं ते मध्यभागी असतं सँडविचच्या. मग तसं भक्तियोग म्हणजेच काय आहे भगवद्गीतेचा म्हणजे एक प्रकारे गाभा किंवा सार आहे भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय प्रेममय सेवा करणे जिथे तिथे आपल्याला हे आपल्याला उल्लेख येतात. तर हा जो भक्तियोग आहे त्याचं निरूपण 7 ते 12 मध्ये आहे आणि म्हणून हा मध्यभागी आहे जसं सोन्यात आणि मग बाहेर वरती काय आहे तर जसं ब्रेड वरती जशा पद्धतीनं वर एक ब्रेड आणि खाली एक ब्रेड असं सँडविचला असतं तसं काय आहे तर इथे वरती कर्मयोग आहे आणि शेवटी ज्ञानयोग आहे. म्हणजेच काय की जसं आपण अजून दुसरं उदाहरण घेऊ की हिरा आहे तर तो कशामध्ये असतो तर सोन्याच्या
म्हणजे कोंदणामध्ये असतो. मग कसं असतं, अंगठीला सगळ्या बाजूंनी सोनं असतं, हो की नाही? किंवा दुसरं उदाहरण आपण आणखी घेऊ की आपण जो बॉक्स असतो अंगठीचा, तर ते सोपं जाईल सगळ्यांना समजून घ्यायला. तर जो अंगठीचा बॉक्स असतो तर तो कसं असतो, वर एक झाकण असतं, खाली एक खालचा तळाचा भाग असतो, आणि तिथं ती अंगठी ठेवलेली असते बॉक्समध्ये, हो की नाही? मग मध्यभागी काय असते, अंगठी असते, म्हणजे प्रेशियस ज्वेल आपण ज्याला म्हणू. तर तसं आपला भक्तियोग काय आहे, अत्यंत मूल्यवान असा आहे, आणि तो मध्यभागी म्हणजे जे सुंदर आणि अत्यंत मूल्यवान आहे ते कसं मध्यभागी आहे, अंगठी जशी हिऱ्याची तसं आपला जो मूल्यवान आणि अत्यंत महत्वाचा असा जो आहे भक्तियोग आणि त्यातले उपदेश हे भगवंतानी मध्यभागी ठेवलेत. पहा, आणि बाहेर एक त्याचं कवरिंग आहे, म्हणजे एक पृष्ठ आहे, आणि आत एक पृष्ठ म्हणजे काय, तर बाहेरून म्हणजे एक पृष्ठ म्हणजेच काय, तर कर्मयोगाचे 6 अध्याय, तरी शेवटी ज्ञानयोगाचे 6 अध्याय महाभाग आपण समजून घेतला. हरे कृष्ण, आता पुढे जाऊया आपण. आता हा 7वा जो अध्याय आहे, तर ह्याचं नाव आहे काय, तर ज्ञान विज्ञान योग. हा, तर आता ज्ञान विज्ञान योग म्हणजे काय, तर असं ज्ञान श्रीकृष्णांच्या विषयी जाणून घ्यायचं की जे कृतीच्या स्तरावर आपल्याला आचरणात आणता येईल, आणि त्याद्वारे कृष्णांशी कसं आपण म्हणजे जोडले जायचं किंवा कसा संबंध आपला प्रस्थापित करायचा, कारण आपल्या संबंधाचं विस्मरण झालं. मग असं जे कृष्ण भावनेचं विस्मरण आहे, तर त्याची पुनर्जागृती करून आपण कशा पद्धतीने कृष्णांशी आपला संबंध प्रस्थापित करायचा, ह्यासाठी कृतीच्या स्तरावर, आचरणाच्या स्तरावर जे आवश्यक ज्ञान आहे, तर ते कसं आत्मसात करायचं, हे सगळं आपण आजच्या अध्यायात शिकणार आहोत. म्हणजे विज्ञान म्हणजे काय, पहा, आपण प्रयोगशाळेमध्ये प्रयोग करतो विज्ञानामध्ये, आणि तो प्रयोग करून सिद्ध म्हणजे काय, अनुमान काढतो किंवा निष्कर्ष काढतो, हो की नाही, की हे असं आहे म्हणून असं आहे. मग तसंच हे काय आहे, विज्ञान आहे. कसलं विज्ञान आहे, कृष्ण भक्तीचं किंवा भगवत भक्तीचं विज्ञान आहे. म्हणजे हा काय आहे, ज्ञान विज्ञान योग आहे. म्हणजे जे ज्ञान आपण तत्वज्ञान विषयक अभ्यासतोय त्याचं विज्ञान आहे हे. म्हणजे काय, कृतीच्या स्तरावर आपण कसं आचरणात आणायचं की ज्याद्वारे आपण कृष्णाच्या कृपेस प्राप्त हो, त्याला म्हणायचं ज्ञान विज्ञान योग. आता पुढे जाऊ आपण. हा बदल पुढची स्लाइड. हा, अंजली माताजी, मी श्लोक वाचते, मग तुम्ही अर्थ वाचूया. ओके श्रीकृष्ण मैया सक्त मना पार्थ योगम युञ्जन्म दाशया असंशयम समग्रम माम यथा ज्ञास्यसि तच्छृणु. हा माताजी बोला. हरे कृष्ण. श्री भगवान म्हणाले, हे पार्थ, माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होऊन योगाभ्यासाद्वारे माझ्यावर मन आसक्त करून तू मला पूर्णपणे निस्संदेह कसा जाणू शकशील ते आता ऐक. हरे कृष्ण. हरे कृष्ण, खूप छान वाचत माताजी, खूप खूप धन्यवाद. तर आता आपण समजून घेऊया की भगवान काय म्हणतात, की माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होऊन, म्हणजे काय, की श्रीकृष्ण जे आहेत तर त्यांच्यावर पूर्णपणे मन एकाग्र करून, म्हणजे कृष्णाविषयी रुची ठेवून, म्हणजे आसक्त करून त्याला म्हटलंय. तर अशा पद्धतीनं तू काय कर की योगाभ्यासाद्वारे, आता योगाभ्यास म्हणजे काय, तर नवविधा भक्ती, जसं मी आपल्याला सांगितलं मागच्या वेळी आपण चर्चा केली, योगाभ्यास किंवा अभ्यास योग युक्तेन म्हणजे काय, तर नवविधा भक्तीद्वारे माझ्यावर मन कसं आसक्त करशील, म्हणजे कृष्णाविषयी रुची कशी वाढेल, आणि कृष्णांच्या विषयी आपण आसक्ती कशी निर्माण करू शकू, आणि भौतिक आसक्ती ज्या आहेत भौतिक जगतातल्या, त्या कशा आपल्या कमी होतील. तर असा प्रयत्न तुला म्हणजे करण्यासाठी, म्हणजे हे योगाभ्यास जे आहे, तर त्याद्वारे तुला काय करायला लागेल, मन माझ्यावर पूर्णपणे आसक्त तू कर, आणि त्याद्वारे कसं जाणू शकशील आता मला तू, ते ऐक असं सांगतात. आता इथे समजून घेऊया की कृष्णावर आसक्त होणाऱ्या 4 प्रकारचे भाग्यशाली व्यक्ती असतात, आणि कृष्णांना स्वीकार न करणारे 4 प्रकारचे लोक असतात. तर त्यांचं आपण वर्णन ह्या अध्यायात अभ्यासणार आहोत. आता भगवद्गीतेतून आपण श्रीकृष्ण जे आहेत, तर
म्हणजे त्यांच्या द्वारे आपण काय शिकलो आतापर्यंत पहिल्या 6 अध्यायात की जीवाचं वर्णन अभ्यासलं, मग विविध योग पद्धती अभ्यासल्या, आणि मग स्वतःला आत्मसाक्षात्कारापर्यंत कसं उन्नत करायचं, आणि असा उन्नत करण्यासाठी समर्थ असणारा आपला जो म्हणजे जो आत्मा आहे, चेतन आहे म्हणजे, आणि त्यामुळे आपण करू शकतो. आणि म्हणून काय म्हटलंय की आपण समर्थ म्हणजे आपला समर्थ असा तो आत्मा आहे, तर हा भाग आपण समजून घेतला होता. मग आता 6व्या अध्याय जो आहे त्याच्या शेवटी आपल्याला काय सांगितले कृष्णांनी की माझ्यावर मनाची म्हणजे अशी स्थिरता किंवा एकाग्रता तू वाढव, म्हणजेच काय कृष्ण भावना, म्हणजे कृष्ण भावनेमध्ये स्थित हो. आणि हेच सगळ्या योग मार्गाचं परिपूर्णत्व आहे. म्हणजे काय भक्ती योग हे काय आहे, गंतव्य सगळ्या योगांचं. मग मनुष्यांना आपल्यासारखे काय करायला पाहिजे, तर कृष्णावर मन केंद्रित करायला पाहिजे किंवा कृष्णांना केंद्रस्थानी ठेवून काय करायला पाहिजे, तर प्रत्येक कर्म करायला पाहिजे, मगच तो श्रीकृष्णांना जाणू शकेल. मग आता निर्विशेष ब्रह्मज्योती किंवा अंतर्यामी म्हणजे जे परमात्मा आहेत, तर त्यांची ही काही पूर्ण अशी म्हणजे परिपूर्ण अशी अनुभूती नसते. म्हणजे निर्विशेष ब्रह्मज्योती म्हणजे काय, तर श्रीकृष्णांच्या शरीरातून निघणारे असे तेज म्हणजे तेजोमयी असे किरण आहेत, प्रकाश किरण आहेत. मग ते म्हणजे काय पूर्णतया परमसत्य, म्हणजेच कोण कृष्ण नाहीत किंवा परिपूर्ण कृष्ण नाहीत, तर त्यांच्या शरीरातून निघणारे ते प्रकाश किरण म्हणजे काही कृष्ण नव्हेत, म्हणजे कृष्णांचं स्वतंत्र असं अस्तित्व आहे. म्हणून त्याला काय म्हणले, आंशिक अनुभूती. मग कृष्णांविषयी आपल्याला परिपूर्ण ज्ञान घ्यायचं असेल, ज्याला म्हणायचं यथारूप. यथारूप म्हणजे वास्तविक, जसं आहे तसं, जसे कृष्ण आहेत तसं ज्ञान आपल्याला हवं असेल कृष्णाविषयीचं, तर कृष्ण भावनाभावित व्यक्तीलाच ते सगळं समजेल. का समजेल, तर आता आपण जाणून घेऊया. कृष्ण जे आहेत तर ते म्हणजे काय आहेत, तर परम परमेश्वर आहेत किंवा सर्वोच्च नियंत्रित नियंत्रक आहेत. मग हे जे कोणी जाणतो, आणि विविध प्रकारचे योग म्हणजे काय, कृष्ण भावनेच्या पथावरच्या पायऱ्या आहेत. आणि कृष्ण आपल्या कशा आहेत की आपल्या सगळ्या मन बुद्धी किंवा आत्मा ह्याच्याही पलीकडे, म्हणजे आपल्या म्हणजे चिंतनाच्या पलीकडे असे अचिंत्य असे भगवान आहेत. मग असे जे आहेत श्रीकृष्ण, तर त्यांच्याविषयी प्रत्यक्षपणे कृष्ण भावनेचा जो कोणी स्वीकार करेल म्हणजे, तर त्याला आपोआपच या ब्रह्मज्योतीचं पण ज्ञान होईल आणि परमात्मा स्वरूपात कृष्णांचं पण ज्ञान होईल. म्हणजे काय, कृष्ण भावनेच्या योगाभ्यासाद्वारे म्हणजेच काय, तर नवविधा भक्तीद्वारे आपल्याला काय कळेल की परम सत्य म्हणजे कृष्ण कोण आहेत, जीव म्हणजे काय, भौतिक प्रकृती म्हणजे काय, मग त्यांचं प्रकटीकरण कसं होतं, हे सगळं ज्ञान आता आपण घेतो आहोत पहा, तर हे सगळं कळेल हो की नाही. मग आता ह्या सगळ्या नवविधा भक्तीमध्ये म्हणजे ह्याद्वारे हे शक्य तर आहेत, श्रीकृष्णांच्या ठिकाणी आपल्याला मन एकाग्र करणं. मग नवविधा भक्ती नसते आपल्याला शक्य होईल, पण नवविधा भक्तीमध्ये श्रवणम म्हणजे श्रवण करणे, तर ही सगळ्यात पहिली पायरी आहे आणि हा अत्यंत महत्वपूर्ण अशी पायरी आहे. पहा, तर इथे श्लोकात सगळ्यांनी हा शब्द पाहूया. इथे काय म्हणलंय, तत्श्रुणु. तत्श्रुणु याचा अर्थ काय, ऐक किंवा माझं ऐक किंवा लक्षपूर्वक मी काय सांगतो ते ऐक असा अर्थ होतो. मग आता ह्याचा अर्थ काय हे समजून घेऊया. तर इथे आपण हा भाग समजून घ्यायचा प्रयत्न करू की श्रीकृष्णांपेक्षा अधिक श्रेष्ठ अशी प्रमाणित व्यक्ती कुणी असू शकेल का या विश्वामध्ये, ब्रह्मांडामध्ये, की ज्याच्याकडून श्रवण केल्यामुळं आपल्याला पूर्णपणे कृष्ण भावना भावित व्हायची संधी मिळेल का. म्हणजे श्रीकृष्णांसारखे उत्तम किंवा श्रेष्ठ व्यक्ता वक्ता जे आहेत किंवा गुरु दुसरे कोणी असू शकतात का, तर बिलकुल नाही. मग म्हणून आपण काय केलेलं पाहिजे की जे कुणी असे शैक्षणिक पात्रता, शैक्षणिक पदव्या असलेले अभक्त आणि अहंकारी लोक आहेत की मला इतकं ज्ञान आहे, माझ्याकडे इतक्या पदव्या आहेत, आणि त्याद्वारे ते म्हणजे शिष्टाई करतात, गर्विष्ठ होतात आपल्या ज्ञानाच्या आधारावर, तर अशा अभक्तांकडून त्यांची म्हणजे जी टीका किंवा त्यांचे जे भाष्य आहेत भगवद्गीतेवरची, तर ती आपण ऐकण्यापेक्षा किंवा श्रवण करण्यापेक्षा जर प्रत्यक्ष श्रीकृष्णांकडून किंवा त्यांचे जे विशुद्ध भक्त आहेत, म्हणजेच अत्यंत शुद्ध भक्त, म्हणजे विशुद्ध शब्द अत्यंत शुद्ध, शुद्धातिशुद्ध ह्यासाठी वापरला जातो, तर असे जे विशुद्ध भक्त आहेत, तर त्यांच्याकडून हे जर ज्ञान घेतलं तर काय होईल, तर आपल्याला कृष्णांची कृपा मिळेल. म्हणजे जे पूर्णतः 3 गुणांच्या बंधनातून मुक्त असतात आणि कृष्णांशी गुणांनी समान असे असतात, त्यांना म्हणायचं विशुद्ध, म्हणजे असं साधारण म्हणून त्यांना शुद्ध भक्त म्हणतात. आपण कसं आहोत, 3 गुणांनी अशुद्ध आहोत किंवा प्रदूषित आहोत. मग आता
भागवतामध्ये ह्याच्यावर श्लोक आहे, शृण्वंताम स्वकथा कृष्ण पुण्य श्रवण कीर्तनम. म्हणजे काय, तर जेव्हा आपण म्हणजे वेदांमधले हे संदेश आहेत, म्हणजे जे काही आणि कृष्ण कथा आहेत, त्यांचं श्रवण करतो भगवद्गीतेच्या माध्यमातून किंवा प्रत्यक्ष म्हणजे श्रीकृष्णांकडून आता अर्जुन श्रवण करतात, तर जो भक्त अशा कृष्ण कथा किंवा कृष्णांचे उपदेश श्रवण करतो, तर त्याचं काय होतं, तात्काळ हृदयाची अशी शुद्धी होते की त्याच्या हृदयामध्ये भगवान प्रकट होतात, तिथे हृदयात स्थित असतातच ते परमात्मा स्वरूपात. तर असे जे भगवान आहेत, तर ते मित्रत्वाने किंवा सख्यत्वाने त्याला वागवतात. म्हणजेच काय, आपले परोपकारी सर्वश्रेष्ठ मित्र कोण आहेत, कल्याणकारी मित्र असे कोण आहेत, तर भगवान श्रीकृष्ण. हे आपण पीस फॉर्म्युला किंवा शांती सूत्रामध्ये अभ्यासलं पहा. मग तो निरंतर कृष्णाविषयी जेव्हा असं श्रवण करायला लागतो, कृष्ण कथा, कृष्ण लीला, कृष्णांचं भजन, तेव्हा काय होतं, त्यांची त्या अशा भक्तांची शुद्धी होते. आणि मग अशा भक्ताच्या ठिकाणी जे सुप्त असणारं दिव्य ज्ञान असतं ते विकसित होतं. म्हणजे आपल्या हृदयात हे सगळं आहेच, याचं आपल्याला काय झालंय, विस्मरण झालंय. कामाचे आवरण आहेत वर, कृष्ण भावना आहेच, भगवान श्रीकृष्णाविषयी प्रेम आणि भाव आहेच, पण त्या अशुद्धी जे असतात, कामाचे जे आवरण असतात, त्यामुळे ते झाकलेलं असतं. जसं आपण उदाहरण पाहिलं होतं की कसं की आरशावर धूळ असते किंवा काय असतं, तर अग्नीवरती धूर असतो, तर अशा पद्धतीनं चेतना आच्छादित असते. पहा, तर त्यावेळेला काय होतं, तर हे जी कामाची आवरण आहेत ती नष्ट होतात आणि हृदयाची शुद्धी होते. आणि त्यामुळं भक्ताच्या ठिकाणी सुप्त असणारं दिव्य ज्ञान आहे ते विकसित व्हायला लागतं. म्हणजे हिडन स्किल्स आपण म्हणतो ना, सुप्त गुण बाहेर येतात. म्हणजे जेवढं भागवतातून किंवा भगवत भक्तांकडून कृष्ण कथेचं आपण श्रवण करू, ऐकू, किंवा कृष्णावरची आपली निष्ठा कशी होते, दृढ होते, आणि त्यामुळे काय होतं, आपण रजोत्तम गुणाच्या म्हणजे आवरणातून त्या मुक्त होतो, त्या बंधनातून मुक्त होतो. किंवा काम आणि लोभाची जी आवरण आहेत, तर ती काय होतात, नष्ट होतात. आणि त्यामुळे आपण विशुद्ध सत्वावस्थेमध्ये, म्हणजेच कोणता शुद्ध सत्वगुण की जो आवश्यक आहे आपल्यासाठी भगवान श्रीकृष्णाच्या कृपेस पात्र होण्यासाठी, तर त्यामध्ये आपण स्थित होतो. म्हणजेच काय, भगवत तत्वज्ञान जे आहे त्याचं ज्याला कुणाला पूर्ण ज्ञान होतं, त्याची काय होते, तर भक्ती योगामुळे काय होते, भौतिक आसक्ती रूपी जी गाठ असते ना आपली, की जी आपल्याला नेहमी अडथळा ठरत असते प्रत्येक कर्म करताना, तर तीच भेदली जाते, पहा, तीच तोडली जाते. आणि त्याद्वारे काय होतं, कृष्णांना आपण जाणण्यासाठी उन्नत होतो भक्ती मार्गावर. आणि अशा कृष्णांचे भक्त किंवा कृष्ण यांच्याकडून आपण श्रवण केल्यामुळे काय होतं, कृष्ण तत्व जाणू शकतो, म्हणजे भगवान श्रीकृष्णांना जाणू शकतो, हे भगवत भक्तीचं विज्ञान जाणू शकतो. आणि त्यासाठी काय आहे, तर पहिला टप्पा आहे श्रवणम, म्हणजे श्रवणाचं महत्व पहा. म्हणजे श्रवणम या पहिल्या विधीचं महत्व काय आहे, तर ते आपण समजून घेऊया की परीक्षित महाराज जे आहेत, तर त्यांनी गंगा किनारी बसून केवळ 7 दिवस त्यांनी शुकदेव गोस्वामी जे आहेत, तर म्हणजे हे व्यास मुनींचे पुत्र शुकदेव गोस्वामी, की जे मुक्त पुरुष आहेत, शुद्ध भक्त आहेत भगवान श्रीकृष्णांचे, तर त्यांच्याकडून फक्त 7 दिवस 7 रात्री त्यांनी जो श्रीमद भागवतम आहे, तर ह्या ग्रंथाचं श्रवण केलं आणि त्यांनी मोक्ष प्राप्ती केली. इतके शक्तिशाली असे उपदेश आहेत भगवान श्रीकृष्णांचे आणि त्यांच्या कथा आहेत, की जे आपल्या हृदयाची शुद्धी करतात आणि आपल्याला मोक्षाला पर्यंत म्हणजे पाठवू शकतात. पहा, म्हणजेच काय, की अशा शुद्ध भक्तांकडून, की जे कृष्णांची सेवा म्हणून आपल्याला प्रत्येक गोष्ट जशी आहे तशी आपल्यापर्यंत पोहोचवतात, तर अशा शुद्ध भक्तांकडून, जसं श्रील प्रभुपाद यांनी भगवद्गीता जी आहे तर ती आपल्याला अनुवादित करून जशी आहे तशी आपल्या समोर प्रस्तुत केली आहे, तर अशा शुद्ध भक्तांकडून जर आपण ऐकलं तर आपल्या हृदयातल्या अशुद्धी दूर होतात. पहा, आता आपण पुढे जाऊ. हाँ बोलिए, पूछिए स्लाइड. अरे कृष्ण, हाँ प्रत्यक्ष ज्ञान आणि दिव्य ज्ञान हे दोन्ही प्रकारचं ज्ञान मी तुला पूर्णपणे सांगतो. हे जाणल्यावर तुला आणखी काही जाणावयाचे शिल्लक राहणार नाही. अरे कृष्ण, हरे कृष्ण. आता इथे भगवान काय म्हणतात, की प्रत्यक्ष ज्ञान आणि दिव्य ज्ञान असं दोन्ही प्रकारचं ज्ञान मी आता तुला पूर्णपणे सांगतो, आणि हे तू जाणून सगळं घेतलंस की तुला आणखी जाणायला काही शिल्लकच उरणार नाही. याचा अर्थ काय आपण समजून घेऊया बरं का. आता सगळ्या पूर्ण ज्ञानामध्ये ह्या भौतिक प्रकृतीचं ज्ञान आणि त्यामागचं आधारभूत चेतन तत्व म्हणजे कोण आहे,
तर हे सगळं म्हणजे या सगळ्यांचं म्हणजे या दोन्ही विषयीचं जे ज्ञान आहे तर हे म्हणजे काय आहे तर हेच दिव्य ज्ञान आहे. म्हणजेच काय की प्राकृत जगतामध्ये आपल्याला जे काही भौतिक शरीर मिळतं आणि त्याचबरोबर आपण कसे आहोत तर भगवान श्रीकृष्णांचे जीवात्मक अंश आहोत, आपण चित्कण आहोत किंवा एक आध्यात्मिक स्फुल्लिंग आहोत, तर हे चेतन तत्व आहे आधारभूत. की हे काय करतं ह्या दोघांचा जेव्हा संयोग होतो तेव्हा ह्या दोघांच्या उगम जो आहे तर त्यांचं ज्ञान जे आहे तर ते सगळं कुठे आहे तर दिव्य ज्ञानामध्ये आहे, की जे भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला दिलंय पहा. आणि तेच अर्जुनाला त्यांना सांगायचं होतं की कृष्ण हा त्यांचा अंतरंग भक्त आहे, सखा आहे. पहा म्हणजे चौथ्या अध्यायाच्या सुरुवातीला भगवान श्रीकृष्णांनी हेच सांगितलं पहा की काय की गुरु शिष्य परंपरेद्वारे हे ज्ञान केवळ भगवान जे आहेत तर त्यांच्या भक्तांनाच असं परिपूर्ण पद्धतीनं प्राप्त होईल. पहा सर्व कारणांचं कारण किंवा सगळ्या योगाभ्यासाचा किंवा ध्यानाचा एकमेव विषय कोण आहे, भगवान श्रीकृष्ण. मग हेच या सर्व ज्ञानाचे उगमस्थान आहेत. भगवान श्रीकृष्णांचा विषयी दिव्य ज्ञान का घ्यायचं तर त्यांना जाणण्यासाठी. मग ही भौतिक प्रकृती कुणामुळे निर्माण झाली हे सगळं समजून घेऊन आपली जी वैधानिक स्थिती आहे किंवा स्वरूप स्थिती आहे ती म्हणजे काय, जीवात्मा म्हणून आपण त्यांचे दास आहोत हे ज्ञान घ्यायचं. आणि ह्याला आधारभूत चेतन तत्व म्हणजेच काय, आपला आत्मा आहे आणि आपल्याला मिळालेलं हे एक शरीर आहे प्राकृत भौतिक असं. त्याचबरोबर या भौतिक प्रकृतीमध्ये पण सगळ्या गोष्टी आहेत त्या आपल्याला एक जीवात्मा म्हणून आपल्या सगळ्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी भगवंतांनी दिलेल्या आहेत. म्हणजेच काय, या सगळ्या ज्ञानाचा उगम एकाच ज्ञानात होतो म्हणजेच काय कृष्णाविषयीच्या दिव्य ज्ञानामध्ये होतो. आणि हेच दिव्य ज्ञान आहे की जे श्रीकृष्णांना अर्जुनाला सांगायचं आहे. आणि भगवान आणि त्या दिव्य ज्ञानाचं उगम स्थान काय, तर भगवान श्रीकृष्ण स्वतः. कारण त्यांच्या श्रीमुखातून आलेले हे सगळे उपदेश आहेत किंवा वेद म्हणजे काय, तर श्रीकृष्णांची वाणी आहे. मग हे आपल्यासारख्या बुद्धिमान मनुष्यानं जाणलं पाहिजे की जेव्हा सर्व कारणांचं कारण म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहे तेव्हा आपल्या सल्ला जाणण्यासारखं काही उरतच नाही. आणि मग वेद काय सांगतात की जे काही आहे तर ते म्हणजे श्रीकृष्ण आहेत. आणि श्रीकृष्णांना कसं प्राप्त करायचं तर हेच वेदामध्ये जिथे तिथे आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून श्रीकृष्ण काय म्हणतात की मी तुला हे अशा पद्धतीचं ज्ञान देतो की जे जाणल्यावर म्हणजे पूर्णतः जाणून घेतल्यावर तुला आणखी काही जाणवायचं शिल्लकच राहणार नाही. पहा मग इथे चित्रात आपण हे चित्राच्या माध्यमातून लक्षात ठेवूया की ही सगळी भौतिक सृष्टी ब्रह्मांड आपलं भौतिक शरीर म्हणजे प्राकृत सगळी सृष्टी आणि त्याचबरोबर काय की त्यामागचं आधारभूत चेतन तत्व जसा आपला आत्मा आहे चेतन तत्व तसे ह्या सगळ्या ब्रह्मांडाचा नियंत्रक म्हणजे भगवान श्रीकृष्ण. तर हे काय आहेत तर कसे आहेत तर ते परमपरमेश्वर आपण म्हणू की नियंत्रक किंवा काय आहे तर आधारभूत असं तत्व म्हणजे कोण, भगवान श्रीकृष्ण आहे. तर म्हणजे तेच काय आहेत तर या ज्ञानाचं उगम स्थान आहेत. मग हे जेव्हा आपल्याला कळतं आणि त्यांच्याविषयीचं दिव्य ज्ञान होतं तेव्हा आपल्याला दुसरे काही जाणून घ्यायचं उरतच नाही. तर हा भाग आपण समजून घेतला. मग आता पुढे जाऊ आपण. हा बद्दल पुढची स्लाइड. मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद्यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन् मां वेत्ति तत्त्वतः. हरे कृष्ण हरे कृष्ण. सहस्रावधी मनुष्यांपैकी एखादाच सिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो आणि सिद्धी प्राप्त करणाऱ्या त्या मनुष्यांपैकी एखादाच मला तत्वतः जाणतो. हरे कृष्ण हरे कृष्ण. आता हा महत्वाचा श्लोक आहे, सगळ्यांनी लक्षात ठेवूया. पहा मनुष्याणां सहस्रेषु म्हणजे अशा सहस्रावधी हजारो मनुष्यांपैकी एखादाच सिद्धी प्राप्त करायचा प्रयत्न म्हणजे काय की कृष्णांना प्राप्त करायचा प्रयत्न करतो. कृष्णांची भक्तिमय प्रेममय सेवा कशी करायची हे जाणून घ्यायचा प्रयत्न करतो. कसं तर प्रमाणात आध्यात्मिक गुरु त्याच्या जीवनी येतात आणि त्याद्वारे तो जाणतो कशा पद्धतीनं कृष्णांची सेवा करायची आणि त्याद्वारे कृपा कृष्णांच्या प्राप्त व्हायचं. मग असे तो प्रयत्न करत असतो. आणि मग अशा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींपैकी एखादाच मनुष्य श्रीकृष्णांना जाणू शकतो. म्हणजे असे भरपूर भक्त असतात पण त्यापैकी एखादाच मनुष्य श्रीकृष्णांना का जाणू शकतो तर असे प्रयत्न करणारे खूप जण असतात की त्यांना श्रीकृष्णाविषयी आकर्षण असतं, श्रीकृष्णांच्या विषयी जाण्याचं असतं पण त्यांच्या जीवनी गुरु यावे लागतात. सगळ्यांच्या जीवनी आध्यात्मिक जे गुरु असतात ते प्रमाणित आध्यात्मिक गुरु येतात असं नाही. आजच्या कलियुगामध्ये भोंदू गुरु किंवा असे जे आहेत फसवे गुरु तर यांचं पण प्रमाण जास्त आहे. आणि त्यामुळे काय होतं
की दिशा बदलते, आणि त्यामुळे काय होतं की मनुष्य ना बऱ्याच जाणून घेण्यासाठी असे मनुष्य उत्सुक असतात श्रीकृष्णांना, पण सगळेच काही जाणू नाही शकत, एखादा श्रीकृष्णांना तत्वता जाणतो. आता ह्याचं उदाहरण आपण घेऊया बरं का, की इथं चित्रात पहा ही मॅरेथॉन शर्यत आहे, इकडे भरपूर लोकांनी रजिस्टर केलंय बरं का, म्हणजे हजारो लोकांनी रजिस्टर केलंय. मग आता जेव्हा प्रत्यक्ष धावायची मॅरेथॉन म्हणजे ती स्पर्धा सुरू झाली, त्यावेळेला सगळे धावायला लागले. मग थोडंसं अंतर गेल्यावर धावून काय झालं, तर काही जण हळूहळू धावायला लागले, मग काही पाठी राहिले, मग काही जण खूप थकले म्हणून वाकून विश्रांती घेत आहेत पहा, आणि काहींनी स्पर्धा अर्ध्यात सोडून दिली. म्हणजेच काय की जो शेवटपर्यंत म्हणजे चिकाटीनी आणि जिद्दीनी धावला तो स्पर्धा पहिल्या क्रमांकाने जिंकला, हो की नाही हे आपण जाणतो. मग तसंच असे अनेक जण प्रयत्न करतात, पण जे काही अशा पद्धतीनं प्रयत्न त्यांचे चालू असतात, तर तिथं तुमच्या जीवनामध्ये प्रमाणित आध्यात्मिक गुरु जे आहेत तर त्यांचं येणं आवश्यक आहे. गुरु जीवनी जेव्हा येतात आणि त्यांच्याकडून आपण ज्ञान प्राप्त करतो, तेव्हा कृष्ण भावनेमध्ये असा व्यक्ती उन्नत होतो आणि कृष्ण भावनेमध्ये यशस्वी होतो, की ज्याला म्हटले सिद्धी प्राप्त करतो, म्हणजेच काय कृष्णांच्या कृपेस प्राप्त होतो. म्हणजे असा एखादा श्रीकृष्णाला तत्वता म्हणजे जसे कृष्ण आहेत तसं तो जाणू शकतो, म्हणजे श्रीकृष्ण जे आहेत तर त्यांच्याविषयीचं हे दिव्य ज्ञान आहे, तर तो आत्मसात करून भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे कृष्णांची प्राप्ती करू शकतो. आता दुसरं उदाहरण घेऊया. आपण पाहिलं पहिल्या दिवशी अटेंडन्स आपला 41, रजिस्टर्ड किती त्यापेक्षाही जास्त असतील, हो की नाही. आता हा टीकेचा भाग म्हणून नाही घ्यायचा, आपण उदाहरण म्हणून अभ्यासतोय. तर भरपूर डिवोटी रजिस्टर करतात आपल्या भगवद्गीतेचा 18 दिवसांचा अभ्यासक्रम यासाठी, पण मग पहिल्या दिवशी भरपूर सारे असतात, मग दुसऱ्या दिवशी अजून थोडे कमी होतात, मग तिसऱ्या दिवशी अजून थोडे कमी होतात, आणि मग शेवटच्या दिवशी काहीच असतात की जे टिकतात. मग जे शेवटपर्यंत टिकले त्यांनी कृष्णांना जाणलं, हो की नाही, आणि त्यांनी कृष्णांच्या कृपेस ते पात्र झाले, कारण कृष्णांची ती बुद्धीनी पण पूजा आहे. आपण भगवद्गीता जी ऐकतो म्हणजे त्याची फलनिष्पत्तीमध्ये 18व्या अध्यायात आपण अभ्यासतो की आपण संकल्प घेतलेला असतो तर ती बुद्धीनी पूजा असते श्रीकृष्णांची, आणि त्याद्वारे पण कृष्ण कृपा आपल्याला होते पहा, असं भगवान श्रीकृष्ण सांगतात 18व्या अध्यायाच्या शेवटी. मग शेवटपर्यंत कृष्ण जे कुणी असतात तर ते ती स्पर्धा जशी जिंकतात, तसं शेवटपर्यंत जे कुणी असतात ते कृष्ण कृपेस पात्र होतात पहा. तर असं हे आपण ह्या उदाहरणाद्वारे समजून घेण्याचा प्रयत्न केला. म्हणजेच काय की आपण असे जन्म अनेक घेतले की ज्या वेळेला कृष्ण जे आहेत तर त्यांच्याविषयी आपण जाण्याचा प्रयत्न केला पण आपल्याला कळलंच नाही, मग असे अनेक जन्म आपले झाले असतील, कारण नित्यबद्ध होतो आपण जीवात्मा म्हणून आपल्या कर्मानुसार, आपलं पूर्वकर्म काय आहे त्यानुसार आपल्याला पुढचं शरीर मिळतं, आणि विविध अशा 84 लक्षयोनीतून आपला प्रवास होतो पहा. मग असे अनेक जन्म आपण घेतले की ज्या वेळेला आपल्याला कृष्णांविषयी थोडंसं समजलं पण आपल्या जीवनी योग्य आध्यात्मिक गुरुच आले नाहीत. मग असे अनेक जन्म आपण घेतले की आपल्या जीवनामध्ये असे आध्यात्मिक गुरु आले, पण ज्या पद्धतीनं आपण कृष्णांची भक्तिमय प्रेममय सेवा करायला हवी तर ती आपण करू शकलो नाही, आणि असे अनेक जन्म घेतले की आपण भरपूर भक्तिमय प्रेममय सेवा आपण केली पण आपण भौतिक आसक्तीतून भेदून आपण कृष्णांच्या चरणी समर्पित होऊ शकलो नाही, आणि असे अनेक जन्म आपले गेले केले असतील की ज्या वेळेला काय झालं असेल की आपण कृष्णांची भक्तिमय प्रेममय सेवा करायचे प्रयत्न केले, पण असे जे पद म्हणजे असे काही म्हणजे भौतिक जे आपण म्हणू माया म्हणजे जे आहे किंवा भौतिक प्रकृती आहे तर तिच्या आपण अधीन आहोत किंवा 3 गुणांनी बांधलेले आहोत, त्यामुळे काय झालं मायाशक्ती प्रबळ असते तर आपण कृतभ्रष्ट झालो, म्हणजे आपण तटस्थ शक्ती आहोत जीव म्हणून. तर असे अनेक गोष्टी घडल्या की ज्याद्वारे आपल्या जीवनामध्ये कृष्ण आले पण आपल्याला समजू शकले नाहीत, किंवा आपण कृष्णांना केंद्रस्थानी ठेवून कृष्णांची भक्तिमय प्रेममय सेवा करण्याच्या स्तरापर्यंत उन्नतच होऊ शकलो नाही. तर अशा पद्धतीनं अनेकदा घडतं, आणि म्हणून काय होतं कृष्ण जन्म म्हणजे कृष्ण जे आहेत तर त्यांना समजून घेणं आणि कृष्णांची प्राप्ती करणं म्हणजे कृष्णांचं दिव्य ज्ञान जाणणं आणि कृष्ण कृपेस प्राप्त होणं, तर हा जो आहे तर असा एखादाच असतो, म्हणजे मनुष्याणां सहस्त्रेषु, तर ते पुढे काय म्हणले कश्चित दयेति सिद्धये, म्हणजे असा एकादाच असतो, कश्चिन माम व्यतीत असा एखादाच असतो, कारण असे अनेक हजारो जीव प्रयत्न करतात पण त्यांच्या बाबतीत अशा घटना घडतात की ज्या द्वारे ते सिद्धी प्राप्त करू शकत नाहीत, म्हणजेच काय कृष्णांना जाणू शकत नाहीत, नवविधा भक्तीचे प्रयत्न करू शकत नाहीत, किंवा त्यांच्या
त्याच्या जीवनी योग्य प्रमाणित गुरु येऊ शकत नाही, असं कुठलंही कारण घडतं, तर ह्या सगळ्यामुळं म्हणजे मनुष्य जन्म मिळूनही म्हणजे असा दुर्लभ आहे, असा दुर्मिळ आहे, पण मिळूनही तो काय होतो, व्यर्थ जातो, आहार निद्रा आणि भयमैथून अशा पशुवत जीवनामध्ये आपण अडकतो आणि जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये पुन्हा पुन्हा येत राहतो पहा. आणि म्हणून भगवान इथे काय सांगतात की जो कोणी शेवटपर्यंत अशा पद्धतीने टिकतो म्हणजे अगदी, तर तो काय करतो, असा एखादाच असतो की तो मला तत्वता जाणू शकतो, म्हणजे जो जो कोणी म्हणजे पूर्ण श्रद्धेने आणि म्हणजे जी दृढ श्रद्धा आहे अशा दृढ श्रद्धेने आणि विश्वासाने श्रीकृष्णांना जाण्याचा प्रयत्न करतो, तोच शेवटपर्यंत श्रीकृष्णांना म्हणजे जाणण्यासाठी सगळे भक्तिमय प्रेमय सेवेचे प्रयत्न करेल. हो की नाही? आपल्याला जे काही मनुष्य जीवन मिळालंय तर ते आपण अल्पायु आहोत कलियुगामध्ये, तर आपल्या जीवनाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत जो कोणी प्रयत्न करेल तोच कृष्ण कृपेस पात्र होईल. हो की नाही? मग असा जो कोणी प्रयत्न करतो तोच श्रीकृष्णांना तत्वता जाणतो असं भगवान म्हणतात. मग आता पुढे जाऊ आपण. हा बाबाजी पुढे जाऊ. भूमिरापो नलो वायु खं मनो बुद्धिरेव च अहंकार इति यम मे भिन्ना प्रकृतिरश्चदा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. पृथ्वी, पाणी, अग्नि, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार या 8 माझ्या भिन्न प्राकृतिक शक्ती आहेत. हरे कृष्ण. आता भगवान आपल्या शक्ती सांगतायत, हा सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकूया. आता भगवान यांच्या भिन्न प्राकृतिक शक्ती म्हणजे भौतिक शक्ती आहेत, मग त्यापैकी पृथ्वी, हा पृथ्वी तत्व, पाणी, त्यानंतर अग्नी, वायू, आकाश म्हणजे ही पंचमहाभूत किंवा पंचमहातत्व म्हणून ही काय आहेत, तर ही म्हणजे ही सगळे भौतिक शक्तीमध्ये येतात. मग पुन्हा आणि काय येतं भौतिक शक्तीमध्ये, येतं मन आपलं कसं आहे भौतिक आहे, म्हणजे बुद्धी, त्यानंतर अहंकार म्हणजे आपला जो आहे मिथ्याहंकार, तर हे सगळं काय आहे भगवान श्रीकृष्णांच्या भौतिक शक्ती आहेत. पहा, मग आता हा भाग आपण इथे समजून घेऊया की ह्या भिन्न भौतिक शक्ती कशा आहेत, तर हे थोडंसं आपण समजून घ्यायचा प्रयत्न करू. तर भौतिक शक्तीला प्रकृती असं पण म्हणतात. पहा, म्हणजे भौतिक शक्ती जी आहेत तर तिच्या निर्मितीसाठी काय घडतं, तर भगवान श्रीकृष्ण जे आहेत तर ते काय करतात, पहिल्यांदा आपला विस्तार करतात सगळ्यात पहिला. तर तो जो म्हणजे जो विस्तार आहे तर तो बलरामजीच्या स्वरूपात करतात. मग त्यानंतर त्यांचा दुसरा म्हणजे जो विस्तार आहे तर तो काय आहे म्हणजे, तर दुसरं जे आहे ते वासुदेव, संकीर्षण, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध. आणि त्यानंतर पुन्हा काय होतं, तर हा संकीर्षण आहे तर तो महासंकीर्षण म्हणून म्हणजे त्याचा त्याचा विस्तार होतो, की ज्याला आपण काय म्हणतो महाविष्णू किंवा भगवान श्रीकृष्णांचा हा पुढं आणखी विस्तार होतो महाविष्णू म्हणून. आणि ते काय करतात, तर हे जे रूप आहे महाविष्णूंचं किंवा त्याला कर्णोदकशायी विष्णू म्हणतात, तर ते काय करतात, तर महत्तत्व नावाच्या भौतिक शक्तींची निर्मिती करतात. मग आता कर्णोदकशायी विष्णू हे काय असतात, कर्णोदकशायी जो सागर आहे तर त्याच्यामध्ये पहुडलेले असतात आणि त्यांच्या श्वास म्हणजे जे श्वास आणि उच्छ्वास आहे, तर ह्या द्वारे असंख्य ब्रह्मांड म्हणजे ती उच्छ्वासित होत असतात आणि काय होतात म्हणजे निर्मिती होते श्वासानी आणि उच्छ्वासित होतात तेव्हा नष्ट होत असतात, अशी निर्मिती आणि नष्ट होणं असं कार्य चालूच असतं. मग आता पुन्हा एक पुढचा विस्तार काय होतो, कर्णोदकशाही यांचा दुसरे गर्भोदकशाही विष्णू हे त्यांच्या रूपामध्ये स्वतःला विस्तारित करतात आणि ते काय करतात, तर ब्रह्मांड जी आहेत तर ती वेगवेगळी ब्रह्मांड निर्माण करतात, म्हणजे जी वेगवेगळी ब्रह्मांड निर्माण केलेली असतात कर्णोदकशाही विष्णूंनी, त्या प्रत्येक ब्रह्मांडामध्ये आता काय होतं, तर जे गर्भोदकशाही विष्णू आहेत तर त्या स्वरूपात ते स्वतःला विस्तारित करतात आणि प्रत्येक ब्रह्मांडामध्ये ते प्रवेश करतात. म्हणजे काय, तर प्रत्येक ब्रह्मांडामध्ये आपण पाहिलं असेल की विष्णू जे आहेत ते नागाच्या शय्येवर पहुडलेले आणि त्यांच्या नाभीतून कमळ आलेले आणि तिथे ब्रह्माजी, आपण असं चित्र पाहिलं असेल पा, आणि त्यांच्या पायाशी लक्ष्मी माता सेवा देते. तर हे जे गर्भोदकशाही विष्णू आहे ते काय करतात, तर प्रत्येक ब्रह्मांडाचं नियंत्रण करतात आणि मग त्यांचे नाभी कमळ आहे त्याच्यातून ब्रह्माजी उत्पन्न होतात, म्हणजे ब्रह्म जे आहे त्यांची निर्मिती कोण करतात, तर गर्भोदकशाही विष्णू. आणि त्या कमळाचा जो देठ आहे ते म्हणजे काय, म्हणजे जो पूर्ण कमळाचा असा मोठा देठ आहे त्यांच्या नाळे म्हणजे नाभीतून आलेला,
तो नाळ जो आहे तर तो म्हणजे काय आहे, 14 लोक आहेत बरं का, पुढे हे सगळं येणारच आहे. मग आता तिसरे काय असतात, तिसरा विस्तार काय असतो, कर्णोदक शाही विष्णू, तर त्यांचा तर क्षीरोदक शाही विष्णू म्हणून ते काय करतात, सगळ्या ब्रह्मांडामध्ये म्हणजे ते परमात्मा म्हणून विस्तारित होतात. म्हणजे काय की आपल्या हृदयामध्ये परमात्मा म्हणून ते प्रवेश करतात, तसंच ब्रह्मांडामधल्या चर आणि अचर सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे अणुच्या अंतरात देखील परमात्मा स्वरूपात ते उपस्थित होतात. मग ह्या सगळ्या तीन विष्णू रूपांना जो कोणी जाणतो तो भौतिक बंधनातून मुक्त होतो. पहा म्हणजे हे जे भौतिक जग आहे ते भगवान श्रीकृष्णांच्या अनेक शक्तींपैकी एक म्हणजे एक जी शक्ती आहे अस्थायी, म्हणजे जी अभिव्यक्ती म्हणून आपण त्याला, तर एका शक्तीची ती काय आहे, अस्थायी अभिव्यक्ती आहे. मग आता हे सगळं मार्गदर्शन हे आहेत, तर ते सगळं तीन विष्णू आहेत, तर त्यांच्या रूपाद्वारे म्हणजे भौतिक प्रकृतीमध्ये आपल्याला होतं. मग या पुरुषांनाच अवतार असं म्हटलंय. पहा मग आता आपण समजून घेऊया की हे जे सगळी ही जी सगळी रूप आहेत, तर त्यापैकी शिरोदक्षाई विष्णू म्हणजे हे परमात्मा रूप, हे अस्थायी रूप आहे, हे वैकुंठामध्ये नसतं. पा आपल्यासाठी भगवान जे आहेत तर ते काय करतात, तर ह्या पृथ्वी लोकामध्ये म्हणजे प्रत्येक अणुच्या अंतरात सुद्धा प्रवेश करतात. पहा मग आता ही जी सगळी तत्व आहेत पाच, पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश, ही तर ही भौतिक शक्ती आहे, त्यांना म्हणायचं स्थूल म्हणजे स्थूल शक्ती भगवान श्रीकृष्णांच्या, आणि मन, बुद्धी, अहंकार ह्यांना म्हणायचं सूक्ष्म शक्ती भगवान श्रीकृष्णांच्या. मग आता इथे आपण समजून घेऊया की अहंकार म्हणजे मिथ्या अहंकार. मग आता इथं आपण हा भाग समजून घेऊया की भगवान जे आहेत तर 8 भिन्न ह्या शक्तीद्वारे भौतिक जगतामध्ये 24 तत्वांची निर्मिती करतात. म्हणजे ही 24 तत्व जी आहेत तर ती कोणती आहेत, तर आपण ती समजून घेऊया. पहिलं म्हणजे आपली पाच कर्मेंद्रिय. मग आपली पाच कर्मेंद्रिय कोणती, तर आपले हात, पाय, त्यानंतर आपली वाणी किंवा आपण त्याला मुख म्हणू आणि काय म्हणू आपण, त्यानंतर आपली जननेंद्रिय आणि आपलं बुदद्वार, ही पाच कर्मेंद्रिय झाली. मग पाच ज्ञानेंद्रिय म्हणजे कुठली, आपली तर कान, नाक, त्यानंतर आपली जीभ, आपले डोळे आणि त्वचा, मग ही 10 झाली. मग त्यानंतर काय आहे, तर मन, बुद्धी, अहंकार, तर हे झाले म्हणजे हे जे आहेत तर हे त्याच्यामध्ये 3 घटक झाले. मग ही 13 झाले. मग त्यानंतर पुढे पंचमहातत्व आपण जी म्हटली, पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश, मग ही 18 झाली. मग त्यानंतर ह्याच्यामध्ये आता इंद्रियांचे विषय म्हणजे काय, स्पर्श, शब्द, रूप, रस, गंध, म्हणजे हे किती झाले, तर 23 झाले. आणि प्रकृतीचे 3 गुण म्हणजे सत्व, रज, तम, तर हे कसे असतात, त्यांना म्हणायचं प्रधान, म्हणजे हे अव्यक्त स्वरूपात असतात. जेव्हा आपली निर्मिती म्हणजे जी आहे तर ती होणार असते आणि जेव्हा होते तर त्यावेळेला ती अव्यक्त असतात, म्हणजे तिथे ती व्यक्त झालेली नसतात, म्हणजे कार्यान्वित झालेली नसतात, तर त्यावेळेला तिला अव्यक्त म्हणून या 3 गुणांना प्रधान म्हटले. असे 24 तत्व आहेत, तर ह्यांच्या माध्यमातून काय करतात, श्रीकृष्ण या सगळ्या गोष्टींची निर्मिती करतात. आणि भौतिक जगत जे आहे तर ते अशा 24 घटकांनी व्यक्त होत असतं. आणि ह्या ज्या शक्ती आहेत भगवान श्रीकृष्णांच्या, तर ह्या भिन्न शक्ती आहेत. मग त्यापैकी ही जी आहे तर ही पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी, अहंकार, तर ही एक भौतिक शक्ती आहे. म्हणजे ह्याला काय म्हणायचं, श्रीकृष्णांची बहिरंगा शक्ती असं म्हणतात. पहा आता बहिरंगा शक्ती म्हणजे काय, तर भौतिक शक्ती. अनेक शक्ती आहेत श्रीकृष्णांना, असंख्य आहेत, त्यापैकी ही एक शक्ती म्हणजे बहिरंगा शक्ती. त्याला म्हणायचं काय म्हणायचं, तर त्याला कनिष्ठ शक्ती म्हणायचं. मग त्याचा भाग म्हणजे काय आहे, तर ही 8 तत्व आहेत. मग आता श्रीकृष्णांची दुसरी शक्ती म्हणजे अंतरंगा शक्ती, म्हणजे ती आध्यात्मिक शक्ती म्हणायचं, त्याला म्हणायचं श्रेष्ठ शक्ती श्रीकृष्णांची, किंवा सुपिरियर एनर्जी असं म्हटलं जातं. आणि माया शक्ती जी आहे तर ती जी आहे तर ती म्हणजे काय, तर श्रीकृष्णांच्या ह्या भौतिक शक्तीचा भाग आहे. म्हणजे भौतिक शक्तीलाच काय म्हणजे त्याच्या म्हणजे जो भाग आहे तर ती म्हणजे माया शक्ती, किंवा तिला कनिष्ठ शक्ती असं म्हटलं. बहिरंगा शक्तीचाच तो एक भाग आहे. मग त्याचे स्वामी कोण आहेत, तर श्रीकृष्ण आहेत. आणि आपण जीव म्हणजे कोण आहोत, तर श्रीकृष्णांची तटस्थ शक्ती आहोत. म्हणजे काय की आपलं जे शरीर आहे तर ते भौतिक आहे, आणि आपला आत्मा कसा आहे,
आध्यात्मिक आहे. मग आता जी भौतिक शक्ती आहे तर तिला काय म्हटलं जातं, अपराशक्ती किंवा बहिरंगाशक्ती हे दुसरं नाव ही आहे. आणि जी आध्यात्मिक शक्ती आहे त्याला म्हणायचं पराशक्ती. तर ती म्हणजे काय, आध्यात्मिक शक्ती. मग जीव म्हणजे कोण आहे, श्रीकृष्णांची पराशक्ती आहे. आणि जे आपलं शरीर आहे किंवा ही भौतिक प्रकृती आहे ही कशी अपराशक्ती आहे. मग हा भाग आपण समजून घेतला, आता पुढे जाऊया. हाँ अरे कृष्ण, हे हाँ महाबाहो अर्जुना, या व्यतिरिक्त माझी आणखी एक श्रेष्ठ अशी पराप्रकृती आहे जिच्यामध्ये जीवांचा समावेश होतो. हे जीव कनिष्ठ भौतिक प्रकृतीच्या साधनांचा उपभोग घेतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. माता श्रीकृष्णाने सांगितलं पाहिजे, या व्यतिरिक्त माझी आणखी एक श्रेष्ठ अशी पराप्रकृती आहे. पराप्रकृती म्हणजेच काय, जीवात्मा म्हणजे आपला जो आत्मा आहे तो, तर तो काय करतो, तर तो कनिष्ठ भौतिक प्रकृती म्हणजेच काय, हे जे पंचमहाभूतांचं आपलं शरीर बनलंय, तर भौतिक प्रकृती जी आहे तर ती आपल्याला हे शरीर प्रदान करते निवासस्थान म्हणून. तर मग हे जे आहे तर ही म्हणजे काय झाली, कनिष्ठ भौतिक प्रकृती झाली. तर ह्या कनिष्ठ भौतिक प्रकृती म्हणजे ज्याला म्हणायचं अपराशक्ती, तर ह्या भौतिक प्रकृतीच्या साधनांचा जीव म्हणजेच आत्मा उपभोग घेतो. म्हणजेच काय, आपण या शरीराचा उपयोग करून आपण आपल्या इंद्रियांच्या द्वारे कर्म करायला लागतो. म्हणजेच काय की पराप्रकृती म्हणजेच आपला आत्मा ह्या अपरा किंवा कनिष्ठ शक्तीचा उपभोग करत असतो, तिच्या साधनांचा म्हणजे वेगळ्या इंद्रियांचा उपभोग करून आपलं कर्म या भौतिक प्रकृतीमध्ये करायला सुरुवात करतो. आणि त्यासाठी त्याला वेगवेगळी निवासस्थानं ह्या भौतिक प्रकृती ज्या आहेत ते प्रदान करते. आणि त्या काय अशा 84 लक्ष योनी आहेत तिथं चित्रात दाखवले. मग कधी कुत्र्याचा जन्म, कधी मांजराचा, कधी मनुष्याचा, म्हणजे अशा वेगवेगळ्या योनीतून, कधी देवता व्हाल तुम्ही, असं सगळ्या योनीतून आपण इथं दाखवलं. तर असा प्रवास आपला घडतो. आणि असा जो जीव आहे तो काय करतो, तर तो म्हणजे भगवान श्रीकृष्णांशी गुणांनी समान आहे पण तो कसा आहे, परिमाणाने भिन्न आहे. तर तो ह्या अपराशक्तीचा किंवा कनिष्ठ शक्तीचा उपभोग घेत असतो. आता पुढे जाऊ आपण. हरे कृष्ण. सर्वश्रेष्ठ सर्व उगम या दोन शक्तींमध्ये होतो. या जगतामध्ये जे काही भौतिक आणि आध्यात्मिक आहे त्यांचा उत्पत्ती करता आणि प्रलय करता ही मीच आहे हे निश्चितपणे जाण. हे धनंजया, माझ्याहून श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही तत्व नाही. दोऱ्यात ओवलेल्या मण्यांप्रमाणे सर्व काही माझ्यामध्ये आश्रित आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग आता समजून घेऊया की भगवान काय म्हणतात की या म्हणजे आता हे सगळं समजून घेतलं आपण की श्रेष्ठ अशी पराप्रकृती म्हणजेच कोण, जीव आहे. मग आता ह्याच्या पुढे जाऊन भगवान काय सांगतात की सर्व जी सृष्टी आहे किंवा सर्व प्राणी मात्र जे आहेत तर यांचा उगम जो आहे तो या दोन शक्तीमध्ये होतो. म्हणजेच काय की आता पहा या जगतामध्ये जे काही भौतिक आध्यात्मिक आहे त्याचा उत्पत्ती करता आणि प्रलय करता सुद्धा भगवान आहे. आता हे कसं तर आपण समजून घेऊया की ह्याचा अर्थ काय होतो. तर अस्तित्वातली प्रत्येक वस्तू जी आहे आपल्या, तर ती म्हणजे चर असो अचर, म्हणजे त्याला म्हणायचं ज्या हलत नाहीत त्या अचर, म्हणजे त्याला जड पदार्थ म्हटलं जातं. आणि ज्या हलतात तर त्याला म्हणजे चेतन म्हटलं जातं किंवा चर म्हटलं जातं. तर ह्याचं जे मूळ आहे तर ते काय, चैतन्य, म्हणजे भगवान श्रीकृष्णांची जी शक्ती आध्यात्मिक शक्ती ती आहे. मग आता भौतिक सृष्टी आहे तर तिच्या विकासासाठी चैतन्य म्हणजे जे आहे तर ती चैतन्याची गरज असते. पहा म्हणजे म्हणजे भौतिक जग जे आहे ते चेतन तत्वाच्या म्हणजे एका विशिष्ट शक्तीच्या आधाराने व्यक्त होत असतं. मग आता भौतिक देहाचा आपण विकास पाहिलाय की आपलं कसं होतं की आपण बाळ असतो, मग कुमार अवस्थेत जातो, म्हणजे मग त्यानंतर पुढे आपण प्रौढ होतो, मग त्यानंतर आपल्याला काय होतं, वृद्धत्व येतं, एखादा आजार होतो, मृत्यू होतो. म्हणजेच काय, आपल्या शरीराला वेगवेगळ्या अवस्था आहेत, म्हणजे बालपणापासून कौमार्य अवस्थेत, तिथून तारुण्य अवस्थेत आणि पुढे आपण वृद्धावस्थेत जातो. मग तसं हे भौतिक जी प्रकृती आहे तर तिचं पण काय असतं की तिची निर्मिती होते, मग त्यानंतर ती विकास पावते. मग त्यानंतर कसं होतं की ती म्हणजे तिचा विकास पूर्ण झाल्यानंतर तिचा हळूहळू क्षय होतो आणि ती नष्ट होते. तर ह्या ज्या सगळ्या घटना आहेत तर ह्या घटना घडण्यासाठी भगवान श्रीकृष्ण जे आहेत तर त्यांच्या म्हणजे दोन शक्ती कारणीभूत असतात. म्हणजे एक म्हणजे त्यांची भौतिक शक्ती आणि आध्यात्मिक शक्ती. आणि म्हणून भगवान काय म्हणतात की सगळे सृष्ट प्राणीमात्रांचा उगम ह्या दोन शक्तीमध्ये होतो, भौतिक आणि आध्यात्मिक. आता हे कसं
समजून घ्यायचं, तर आपलं शरीर कसं आहे, भौतिक आहे, आणि आपलं जो आत्मा आहे तो कसा आहे, तर आध्यात्मिक आहे. म्हणजेच काय, इथं भौतिक शरीर आणि आपला आध्यात्मिक आत्मा, तर ह्यांचा संगम झाला पहा. आपल्या शरीरामध्ये जेव्हा आत्मा उपस्थित असतो, त्याच्या उपस्थितीनंच शरीराच्या सगळ्या क्रिया चालतात. आपण डोळ्याने पाहतो की नाही, तोंडाने बोलतो, त्यानंतर आपण नाकाने वास घेतो, म्हणजे जे काही आहे आपलं, तर ते सगळं ह्या आत्म्याच्या उपस्थितीमुळं आणि त्याच्या चेतन शक्तीमुळेच चालतं. जेव्हा एखादा व्यक्ती मृत्यू पावतो, तेव्हा आपण काय म्हणतो, ते गेले, देवाघरी गेले, म्हणजेच काय, आत्मा शरीर सोडून निघून जातो, तेव्हा ते शरीर कसं होतं, निश्चल होतं. म्हणजेच काय, की ह्या जगतामध्ये जे काही आहे ते भौतिक आणि आध्यात्मिक शक्तींच्या संयोगामुळं इथं निर्माण केलं जातं, त्यांची निर्मिती केली जाते, आणि त्यांची उत्पत्ती करता म्हणजे त्यांना निर्माण करणारे कोण आहेत, कृष्ण आहे, आणि प्रलय करता म्हणजे कोण, म्हणजे ते पण कोण आहेत, कृष्ण आहेत. म्हणजे काय, की ब्रह्माजी हे कृष्णाने निर्माण केले, मग कृष्ण जे ब्रह्माजी आहेत तर ते काय करतात, तर या सृष्टीची निर्मिती करतात. आणि जेव्हा ब्रह्माजींचा एक दिवस होतो तेव्हा सृष्टीची निर्मिती होते, आणि ब्रह्माजींची एक रात्र होते तेव्हा काय होते, सृष्टी नष्ट होते, प्रलय होतो. आणि म्हणून भगवान काय म्हणतात, की उत्पत्ती करता आणि प्रलय करता ही कोण आहे, मीच आहे, हे तू निश्चितपणे जाण. आता पुढे ते काय म्हणतात, की माझ्याशिवाय श्रेष्ठ असे दुसरं कुठलंही तत्व नाही, आणि दोऱ्यात ओलेल्या मण्यासारखे सगळे माझ्यामध्ये आश्रित आहेत. आता पहा, हे कसं समजून घ्यायचं आपण, तर इथे हा भाग आपण समजून घेऊया, की भगवान जे आहेत तर तेच सर्वश्रेष्ठ असे नियंत्रक आहेत, आणि ह्याला पदोपदी भगवद्गीतेत काय मिळते, पुष्टी मिळते. पहा, तर आता इथं समजून घेऊया आपण, की भगवान जे आहेत तर ह्यांना जेव्हा आपण जाणतो तेव्हा आपण जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्त होऊ शकतो. म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या ज्ञानावाचून आपल्याला मुक्तीचा दुसरा कुठलाही मार्ग नाही. मग आता भगवान श्रीकृष्ण ह्यांच्यापासून म्हणजे वेगळं किंवा श्रेष्ठ असं कुठलंही तत्व नाही पहा, म्हणजे सूक्ष्म अणुपेक्षाही, म्हणजे असा छोटा सूक्ष्माती सूक्ष्म असा जो आपला आत्मा आहे तो म्हणजे काय काय आहे, तर भगवान श्रीकृष्णांचा अंश आहे. पहा, की केसाच्या अग्राचा जो 10,000 वा भाग आपण केला तर होईल एवढा चितकण, मग तो श्रीकृष्णांचा जीवात्मक अंश आहे. पहा, आणि महत्तम म्हणजे महान महत्तत्व असं म्हणजे पण कोण आहेत, भगवान श्रीकृष्ण आहे. आता ह्याला उदाहरण घेऊ, की आकाश हे एक मोठी अभिव्यक्ती आहे श्रीकृष्णांची, म्हणजे प्रकटीकरण त्यांच्या शक्तीचं. किंवा दुसरं उदाहरण आपण काय घेऊ, की जे हे ब्रह्मांड आहे हे सुद्धा महान महानतम असं जे आहे, जे म्हणजे असं वेगवेगळी ब्रह्मांड आहेत, तर अशी महान मोठी जी विशाल महाकाय ब्रह्मांड आहेत, हे सुद्धा भगवान श्रीकृष्णांच्या शक्तीचं प्रकटीकरण आहे. पा, म्हणजे अशा पद्धतीनं जे सूक्ष्माती सूक्ष्म तत्व आणि महान महान जे अगदी महान तत्व असं जे काही असेल, तर ते सुद्धा श्रीकृष्णांची अभिव्यक्ती आहे. आता हे सगळे ग्रह गोल तारे आणि सगळी ब्रह्मांड आहेत, अशी अनेक ब्रह्मांड हे कर्णोदकशाही विष्णू इथे दाखवलेत पहा चित्रामध्ये, की जो महाविष्णूंचा म्हणजे जे आहे तो म्हणजे महाविष्णू त्यांना म्हणतात, तर त्याचा म्हणजे त्यांचा तो विस्तार जो आहे तर तो म्हणजे काय कर्णोदकशाही विष्णू, किंवा त्याला महासंकीर्षण म्हणतात, त्यांचा विस्तार म्हणजे कर्णोदकशाही विष्णू. मग त्यांच्या श्वासातून अनेक ब्रह्मांड प्रकट होत असतात आणि उच्चवासातून नष्ट होत असतात, म्हणजे ही क्रिया सतत चालू असते. पहा, मग ही जी अनेक ब्रह्मांड आहेत तर ह्या सगळ्यांना नियंत्रणात ठेवण्याचं काम भगवान करतात. पहा, त्याचबरोबर सगळे ग्रह गोल तारे सृष्टी या सगळ्यांना म्हणजे त्या सगळ्या ब्रह्मांडाचे घटक आहेत, त्यासही ती ब्रह्मांड नियंत्रणात ठेवतात. पहा भगवान, म्हणजे हे सगळं कशा पद्धतीनं ठेवतात, तर ते आपल्या भौतिक आणि आध्यात्मिक शक्तींचा विस्तार करून किंवा त्यांच्या संयोगामुळं काय होतं, नंतर भगवान त्यांचं नियंत्रण करतात. पहा, आणि ते कसं नियंत्रण करतात, तर एका दोऱ्यात ओलेल्या मण्याप्रमाणे, म्हणजे एखादी मोत्याची माळ आहे ती दोऱ्यात गुंफलेली असते, मग ते सगळे मणी असे एका म्हणजे माळेमध्ये व्यवस्थित असे ते गुंफले जातात, तसं भगवान आपल्या नियंत्रणाद्वारे म्हणजे सर्वोच्च नियंत्रण जे आहे तर ते कसं करतात, तर किंवा त्यांचं नियंत्रण म्हणजे काय असतं, तर त्यांच्या भौतिक आणि आध्यात्मिक शक्तींचा विस्तार द्वारे ते काय करतात, सगळं काही अगदी म्हणजे त्यांच्या नियंत्रणामध्ये ठेवतात. आणि म्हणून त्यांना काय म्हटलंय, सर्वोच्च नियंत्रक. आणि त्यामुळे काय म्हणतात, ते दोरा तोडलेल्या मण्यांप्रमाणे सगळं काही भगवान श्रीकृष्णांचे ठाई अस्तित्वात आहे किंवा आश्रित आहे. याचं कारण काय, तर त्यांच्या वेगवेगळ्या शक्तींचा जे तो विस्तार करतात, तर हे त्याचं कारण असतं. आता इथे समजून घेऊया, की
भगवान जे आहेत तर त्यांची तुलना एखाद्या वृक्षाशी पण आपण करू पहा की जो अशी आपली मुळं सगळीकडे पसरवतो, पण त्याचं मूळ जे असतं, मुख्य मूळ असतं, तर ते म्हणजे काय असतं, तर तिथे सगळं म्हणजे शक्ती केंद्रित असतात. तसं भगवान म्हणजे स्वतः कोण आहेत, मूळ पुरुष, आदि पुरुष, परमपुरुष आहेत, आणि त्यांच्या विविध शक्तींचा ते या ब्रह्मांडामध्ये आणि अशा अनेक ब्रह्मांडामध्ये विस्तार करतात, आणि म्हणून ते काय आहेत, पुरुषोत्तम आहेत, भगवान आहेत. आपल्या विविध परा आणि अपरा या शक्तींद्वारे ते आपलं सर्व व्यापक रूप प्रकट करतात. पहा मग आता हे जे आहे तर हे म्हणजे आपण कसं समजून घ्यायचं, एखाद्या उदाहरणातून सुद्धा तर इथे आपण समजून घेऊ की एखाद्या शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये जे प्रिन्सिपल असतात, तर त्यांच्या हाताखाली जे शिक्षक असतात किंवा प्राध्यापक असतात, तर ते वेगवेगळ्या वर्गाचे प्राध्यापक असतात, पण आणि मग त्यांच्या हाताखाली मग कोण असतात, तर तिथे काम करणारे सगळे जे सेवक आहेत ते असतात, म्हणजे सगळे म्हणजे प्राध्यापक, शिक्षक, म्हणजे जे पुन्हा तिथले चपरासी हे सगळे असतात. मग आता प्रत्येक वर्गामध्ये वर्ग शिक्षक किंवा त्या वर्गाचे प्राध्यापक असतात, ते शिकवतात विषय. आणि मग आपल्याला जेव्हा एखादी गोष्ट म्हणजे माहिती हवी असते किंवा शंका असते, तर तो विद्यार्थी काय करतो, त्या वर्गाच्या मॉनिटरकडे जातो. मग तो मॉनिटर शिक्षकांकडून येतो, मग शिक्षक काही अडचण असेल तर प्रिन्सिपल सरांकडून येतात. म्हणजेच काय की असं हे जसं घडतं, भौतिक आपलं उदाहरण आपण घेतो, तसं कृष्ण हे सर्वोच्च नियंत्रक आहेत. मग कृष्ण जे आहेत ते प्रत्यक्ष म्हणजे प्रत्येक ठिकाणी उपस्थित असतात असं नाही, पण आपल्या भौतिक आणि आध्यात्मिक शक्ती जे आहेत, तर त्यांच्या विस्ताराद्वारे ते नियंत्रण करतात. जसं एखादे प्रिन्सिपल शाळेचं किंवा कॉलेजचं नियंत्रण करतात, ते प्रत्येक वर्गामध्ये उपस्थित असतात असं नाही, तर त्यांच्या शक्ती म्हणजे हे कोण आहेत, त्यांच्या हाताखाली कार्य करणारे सेवक आहेत, वेगवेगळे प्राध्यापक किंवा चपरासी वेगवेगळ्या स्तरावर किंवा एखादा स्कूल म्हणजे मॉनिटर असतो, म्हणजे त्यांच्या शक्तींचं प्रकटीकरण आहे. मग याचाच अर्थ काय की त्यांचं हे नियंत्रण कसं असतं, तर त्यांच्या विविध शक्तींच्या विस्ताराद्वारे. मग तसंच श्रीकृष्ण काय करतात, हे नियंत्रण विविध शक्तींच्या विस्ताराद्वारे करतात. हा भाग आपण समजून घेतला, मग पुढे जाऊ आपण. हा मग आता 8व्या श्लोकामध्ये आपण कशा शक्ती विखुरलेल्या आहेत भगवान श्रीकृष्णांच्या हे समजून घेणार आहोत. मग त्याआधी थोडस आपण हा भाग समजून घेऊ की ह्या विविध शक्तींचं जे नियंत्रण भगवान करत असतात, तर ह्याला म्हणायचं अचिंत्य भेदावे तत्व. म्हणजे एकाच वेळी भगवान आपलं जे आध्यात्मिक जगत आहे म्हणजे गोलोक वृंदावन आहे, तर तिथेही आपल्या आध्यात्मिक लीला करण्यामध्ये रममाण असतात, आणि त्याचबरोबर ते आपल्या अशा भौतिक शक्तींच्या आणि आध्यात्मिक शक्तींचा विस्तार किंवा त्यांच्या संयोगाद्वारे त्या त्या प्राकृतिक जगतामध्ये आणि त्या ब्रह्मांडामध्ये ते स्थित असतात. मग एकाच वेळी अशा दोन ठिकाणी भगवान उपस्थित असतात की ज्याला काय म्हणायचं, अचिंत्य भेदावेत तत्व. हा सिद्धांत जो आहे तर तो चैतन्य महाप्रभू यांनी मांडला, आणि त्याद्वारे आपण हा भाग आता समजून घेतला की कसं एका वेळी भगवान जे आहेत ते सर्व गोष्टींचं नियंत्रण आपल्या शक्तींच्या विस्ताराद्वारे करतात. आता त्या शक्ती कुठल्या त्या आता आपण आणि त्याचं प्रकटीकरण कसं होतं प्राकृतिक किंवा भौतिक गोष्टीमध्ये, तर ह्या श्लोकातून समजून घेणार आहोत. रसोऽहमप्सुकौन्तेय प्रभास्मि शशिशूर्योः प्रणवस्सर्ववेदेषु शब्दखे पौरुषं ऋषु. हरे कृष्ण. हे कौंतेय्या, पाण्यामधील रस मी आहे, चंद्र आणि सूर्याचा प्रकाश मी आहे, वैदिक मंत्रांमधील ओंकार मी आहे, आकाशातील शब्द मी आणि मनुष्यांमधील सामर्थ्य मी आहे. हरे कृष्ण. अरे कृष्ण, आता ते काय म्हणतात, हे कौंतेय म्हणजे कुंतीच्या पुत्रा, म्हणजे त्याला पुन्हा ते काय करतात, अशा पद्धतीनं प्रोत्साहन करतात की कुंती माताचा जो वंश आहे तर तो कसा आहे, किंवा तिचं जे राजवंश आहे तो कसा आहे, तिथे उत्तम असे योद्धे आणि पराक्रमी असे म्हणजे जे राजे होऊन गेलेले आहेत. मग अशा वंशातून जन्माला आलेला कोण आहे, कौंतेय म्हणजे कुंतीचा पुत्र असा आहे, अशा पद्धतीने त्याला ते प्रेरणादायी शब्दांचं उच्चारण करतात, संबोधन करतात, कौंतेय म्हणतात पहा अर्जुनाला, जे कुंती पुत्र. मग त्यामुळे त्याची जबाबदारी पुन्हा युद्ध लढण्याची वाढते पहा. म्हणजे अशा पद्धतीनं कृष्ण प्रोत्साहन देतात आपल्या शिष्याला एक गुरु म्हणून पहा. मग आता पाण्याचा रस म्हणजे पाण्याला जी चव असते ना, की ज्यामुळं आपली क्षुधा आहे किंवा जी आपली तहान आहे, तर ती क्षमते किंवा तहान भागते. म्हणजे आता याचं उदाहरण घेऊया की आपल्याला खूप उन्हातून आपण चालून आलो आणि आपल्याला खूप तहान लागली, आणि मग आपण घरात आईला पाणी मागितलं, तर आपल्याला कुणी दूध प्यायला दिलं, तर आपली तहान भागेल का?
बिलकुल नाही हो की नाही, आपल्याला पाणीच प्यावं लागेल आणि त्याद्वारे आपली काय होईल तर म्हणजे ती तहान आहे ती भागेल, आपण तृप्त होऊ. मग ती जी पाण्याची चव आहे ना की ज्याद्वारे आपण तृप्त होतो, तर ती म्हणजे काय आहे, आहे तर श्रीकृष्ण आहेत पा. मग आता चंद्र आणि सूर्याचा प्रकाश म्हणजे कोण आहे, श्रीकृष्ण. म्हणजे चंद्र प्रकाशामुळे काय होतं, सगळ्या वनस्पतींचं पोषण होतं पा. म्हणजे ज्या सगळ्या वनस्पती आहेत की ज्या म्हणजे आपल्याला चवदार आणि रसदार आपण ज्या त्यांचे म्हणजे त्या आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे काय की आता फळं जी असतात त्यांना चव असते, रस असतो, किंवा ज्या वेगवेगळ्या पालेभाज्या आहेत तर त्यांना एक विशिष्ट चव असते ना. तर हे सगळं कोणामुळे होतं, तर चंद्रप्रकाशामुळं ती चव निर्माण होते, त्या फळांना रस निर्माण होतो पा. आणि जो सूर्याचा प्रकाश आहे त्यामुळे काय होतं, वाढ होते आपली, आपला विकास होतो. मग ह्या मग चंद्र आणि सूर्यांचा प्रकाश म्हणजे कोण आहे, तर भगवान आहे. आता चंद्र सूर्याला प्रकाश कोण मिळतो, कोणाकडून मिळतो, तर भगवान श्रीकृष्णांच्या शरीरातून जे असे तेजोमय किरण प्रसारित होतात ते म्हणजे ब्रह्मज्योती. मग त्या ब्रह्मज्योतीतून सूर्याला प्रकाश मिळतो, सूर्या ग्रहांचा राजा, आणि सूर्यामुळे सगळ्या चंद्र आणि नक्षत्रांना प्रकाश मिळतो. मग हा प्रकाश म्हणजे कुठून आहे, थेट श्रीकृष्णांकडून आलेला आहे. मग हा प्रकाश म्हणजेच कोण आहे, श्रीकृष्ण. कारण श्रीकृष्णांचं कसं आहे की रूप आणि म्हणजे वेगवेगळं त्यांचं गुण, नाम, लीला, किंवा श्रीकृष्णांचं कुठलंही अंग असो त्यांच्या शरीराचं, मग त्यांच्या शरीरातून येणारा प्रकाश आणि श्रीकृष्ण हे भिन्न नाही आहेत, हे एकच आहेत, कारण भगवान परिपूर्ण आहेत. मग आता प्रकाश म्हणजे स्वतः कोण आहेत, श्रीकृष्ण आहेत. मग आता आपण जेव्हा चंद्र उगवलेला पाहू आणि सूर्योदय सकाळी झालेला पाहू तेव्हा आपल्याला काय आठवलं पाहिजे की हे म्हणजे श्रीकृष्ण आहेत. किंवा आपण पाणी जेव्हा पिऊ तेव्हा आपल्याला श्रीकृष्णांची आठवण झाली पाहिजे. अशा पद्धतीने या भौतिक जगतामध्ये सगळीकडे चराचरात श्रीकृष्ण विखुरलेले आहेत. आता वैदिक मंत्रांचा ओंकार म्हणजे वैदिक स्तोत्र आणि मंत्र आपण जेव्हा म्हणतो तर त्याचा ओंकार म्हणजे कोण आहेत, तर श्रीकृष्ण आहेत पा. म्हणजे ओम हा शब्द म्हणजेच काय, शब्दावतार, ध्वनी अवतार म्हणजे श्रीकृष्ण आहेत. श्रीकृष्णांना उच्चारलं गेलेलं संबोधन आहे. मग जिथं कृष्णांचं उच्चारण म्हणजे त्यांच्या नामाचं उच्चारण करतो तिथं परिपूर्ण असे श्रीकृष्ण उपस्थित असतात परिपूर्ण स्वरूपात. म्हणजे ओंकार म्हणजे कोण आहे, श्रीकृष्ण. मग आकाशातील शब्द म्हणजे काय, तर नाद किंवा ध्वनी, तर हा म्हणजे कोण आहे, श्रीकृष्ण आहेत. म्हणजे आकाश तत्वाचा जो नाद असतो म्हणजे जे आवाज वेगवेगळे आकाशातील शब्द म्हणजे काय, आकाशवाणी आपण म्हणायचो ना होते म्हणजे व्हायची, किंवा आता विजेचा कडकडाट. मग आकाशामधला ध्वनी किंवा शब्द म्हणजे कोण आहेत, श्रीकृष्ण. मग आता आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या पोकळ्या आहेत, यातनं नाद निर्माण होतात, स्वरयंत्रातनं नाद निर्माण होतो. मग तो ध्वनी म्हणजे आपला शब्द, आपला आवाज म्हणजे कोण आहेत, कृष्ण आहेत पा. मग मनुष्यामधलं सामर्थ्य म्हणजे श्रीकृष्ण आहेत. म्हणजे काय की बलवानाचं, बलवान व्यक्तीचं बळ म्हणजे श्रीकृष्ण, सामर्थ्य किंवा बळ म्हणू. आणि त्याचबरोबर आपल्यामध्ये म्हणजे स्त्रिया म्हणजे जी जे जी प्रजनन क्षमता आहे किंवा पुरुषांमध्ये जे वीर्य उत्पादन करण्याची क्षमता आहे, तर ती म्हणजे काय आहे, सामर्थ्य अर्थानं हा पण अर्थ होतो, तर ते म्हणजे श्रीकृष्ण आहेत. मग आता आपण पुढे जाऊ. हा बताजी पुढची स्लाइड. हाँ आता काही घटक आपण समजून घ्या. पाण्याची चव म्हणजे श्रीकृष्ण आहेत. कुठे कुठे श्रीकृष्ण आहेत, चंद्र सूर्याचा प्रकाश म्हणजे कृष्ण आहेत. मग वैदिक मंत्रांचा ओम म्हणजे किंवा ओंकार म्हणजे श्रीकृष्ण आहेत. आकाशातला शब्द किंवा ध्वनी, नाद म्हणजे श्रीकृष्ण आहेत. मनुष्याचं सामर्थ्य म्हणजे श्रीकृष्ण आहेत. पृथ्वीचा सुगंध आपण मृदुगंध म्हणतो तो म्हणजे श्रीकृष्ण आहेत पहा. मग जो आग किंवा म्हणजे अग्नी आहे तर तिची उष्मा म्हणजे आपल्याला ज्यामुळे पोळतं तर ही उष्मा म्हणजे किंवा तो म्हणजे काय, श्रीकृष्ण आहेत पहा. मग सर्व जीवांची जीवनशक्ती म्हणजे ज्याला आपण चेतना शक्ती म्हणतो किंवा जी आत्म्याची शक्ती आहे की ज्यामुळे आपण सर्व क्रिया करतो, तर ती म्हणजे श्रीकृष्ण आहे. मग सगळ्या तपस्यांचं तप म्हणजे श्रीकृष्ण आहेत पा. अस्तित्वातल्या सगळ्या वस्तूंचं बीज श्रीकृष्ण आहेत पा. बुद्धिमानाची बुद्धिमत्ता म्हणजे श्रीकृष्ण आहेत. शक्तिमानाची शक्ती म्हणजे श्रीकृष्ण आहेत. मग बुद्धिमानाची बुद्धी श्रीकृष्ण आहेत असं आपण आता जाणून घेतलं. आपल्याला काय वाटतं, भरपूर सारे मेडल मिळाले, भरपूर साऱ्या पदव्या मिळाल्या, आपल्याकडे भरपूर साऱ्या डिग्री आहेत, म्हणजे आपण किती हुशार आहोत ना असं वाटतं, आणि किती मोठं कर्तृत्व गाजवलं. तर हे कुणामुळे असतं, बुद्धिमानाची बुद्धी काय आहे, तर कृष्ण आहे. कृष्ण देतात ही बुद्धी आपल्याला आणि म्हणून आपण हे करू शकतो. तर आज आपण हे जाणून घेतलं पहा. मग आता शक्तिमानाची शक्ती कोण आहे, तर श्रीकृष्ण असतात. बलवानांचं बल श्रीकृष्ण असतात. आणि धार्मिक तत्वांच्या विरुद्ध नाही म्हणजे धर्मतत्वानुसार असणारा असा काम किंवा त्याला लैंगिक जीवन म्हणजे कोण आहेत, कृष्ण. म्हणजेच काय की जिथे
ब्रजोत्पादन जे आहे तर ते कशासाठी केलं जातं, तर कृष्ण भावनाभावित संतान प्राप्तीसाठी केलं जातं. मग अशा ठिकाणी जो काम आहे तर किंवा जी लैंगिक भावना आहे तर तो म्हणजे काय आहे, तर श्रीकृष्ण स्वतः आहेत पहा, म्हणजे किती पवित्रता आहे पहा त्याला, असं म्हणजे जे आहे धार्मिक तत्वांच्या विरुद्ध नसणारं कामजीवन, तर ते म्हणजे काय आहे, म्हणजे प्रजोत्पादन कशासाठी करायचं, कृष्णांच्या सेवेमध्ये आपलं संतान जे आहे तर ते म्हणजे यावं, किंवा कृष्ण भावनाभावित संतान प्राप्ती हे उद्दिष्ट ठेवून जेव्हा एखादं दाम्पत्य म्हणजे पुत्र प्राप्तीचे प्रयत्न करतं, प्रजोत्पादन करतं, तर ते धर्मतत्व अनुसार असणारा तो काम म्हणजे श्रीकृष्ण आहेत, असं पवित्र म्हणजे रूप आहे श्रीकृष्णांचं पहा. आणि त्यांचं उद्दिष्ट पण काय असावं मग अशा पालकांचं, तर त्यांनी आपले जे संतान आहेत किंवा पुत्र पुत्री आहेत तर त्यांनाही कृष्ण भावनेमध्ये ते कसे उन्नत होतील, तर अशा पद्धतीनं त्यांना मार्गदर्शन करावं. मग हे कृष्ण भावनेचं पुनरुज्जीवन नसतं पहा. आता पुढे जाऊ आपण. अरे कृष्ण, सात्विक, राजसिक आणि तामसिक हे सर्व भाव माझ्या शक्तीनेच अभिव्यक्त होतात. एका दृष्टीने मी सर्व काही आहे, परंतु मी स्वतंत्र आहे. मी प्राकृतिक गुणांच्या अधीन नाही, उलट तेच माझ्या अधीन आहेत. 7.13. त्रिगुणांनी सात्विक, राजसिक आणि तामसिक मोहित झाल्यामुळे हे संपूर्ण जगत त्रिगुणातीत आणि अविनाशी आहे, माझे स्वरूप जाणत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग आता भगवान काय म्हणतात की सत्व रज तम हे सगळे जे गुण आहेत म्हणजे हे ते श्रीकृष्णांच्या शक्तीनेच व्यक्त होतात, म्हणजेच काय हे सगळं म्हणजे भगवान श्रीकृष्णच आहेत, म्हणजे काय श्रीकृष्ण जे आहेत तर त्यांची जी भौतिक शक्ती आहे किंवा माया शक्ती जी आहे तर ती काय बहिरंगा शक्ती की जी माया शक्ती आहे तर जी आहे म्हणजे कनिष्ठ शक्ती, तर ती काय करते ह्या 3 गुणांचं नियंत्रण करते, भौतिक प्रकृतीचं नियंत्रण करते, पण तिचे स्वामी कोण आहेत, स्वतः आहेत भगवान श्रीकृष्ण. पण असं जरी असलं तरी भगवान श्रीकृष्ण ह्या 3 गुणांच्या अधीन नाही, तर ते कसे स्वतंत्र आहेत, आणि ह्या मायाशक्तीचेच नियंत्रक भगवान स्वतः आहेत, स्वामी स्वतः आहेत पहा. आणि म्हणून भगवान काय म्हणतात, मी प्राकृतिक गुणांच्या अधीन नाही, मी त्याच्याही पलीकडे असा अचिंत्य असा आहे, म्हणजे ह्या सगळ्याच्या पलीकडे. आणि आध्यात्मिक जगतामध्ये भगवान आपल्या विविध आध्यात्मिक लीलांमध्ये त्या करण्यामध्ये रममाण असतात पहा. आणि म्हणून भगवान काय म्हणतात, या गुणांच्या मी अधीन नाही तर उलट तेच माझ्या अधीन आहेत असं भगवान म्हणतात, म्हणजे भगवानच काय आहेत ह्या मायाशक्तीचे नियंत्रक आहेत. म्हणजे कसं समजून घ्यायचं, तर एखाद्या राष्ट्राच्या नियमानुसार मनुष्याला शिक्षा होऊ शकते, म्हणजे हा दंड जो आहे तर त्याची संहिता किंवा राष्ट्राचे नियम बनवणारा तो राजा जो असतो किंवा राष्ट्राध्यक्ष असतो तर तो दंड नियम संहिता बनवतो, पण याचा अर्थ असा नाही की तो राजा किंवा राष्ट्राध्यक्ष त्या नियमाच्या अधीन असेल. मग तसंच आहे भगवान श्रीकृष्णांचं स्थान, भौतिक प्रकृतीचे 3 गुण आहेत ते कृष्णांच्या पासून निर्माण होतात पण कृष्ण त्यांच्या अधीन नाहीत पहा, म्हणजे म्हणून ते कसे आहेत, निर्गुण आहेत, म्हणजे भौतिक प्रकृती जे आहे तर ती तिचे गुण श्रीकृष्णांपासून प्रकट जरी झाले असले तरी श्रीकृष्णावर त्याचा कधी परिणाम होत नाही पहा. मग अशा पद्धतीचे भगवान जे आहे तर त्यांचं हे जे प्रकटीकरण आहे तर हे कसं आहे, स्वतंत्र आहे स्वतःचं त्यांचं अस्तित्व, आणि ते ह्या 3 गुणांच्या पलीकडे आहे. आणि आता त्रिगुणांनी ह्या काय होतं, तर आपल्यासारखा जीव आहे तर तो मोहित होतो, म्हणजे काय आपण मोहग्रस्त होतो त्रिगुणांनी, म्हणजेच काय होतो तर ह्या भौतिक 3 जे गुण आहेत त्यांच्या प्रभावामुळं आपल्याला काय वाटतं की हे विशिष्ट प्रकारचं जे शरीर आहे तर हे म्हणजेच काय आहे, आपल्याला जे हे मिळालेलं शरीर आहे ते म्हणजेच आपण आहोत असं वाटतं पहा. आणि त्यामुळे काय होतं तर आपण पूर्णपणे मोहित राहतो की मी म्हणजेच शरीर आहे, आणि असा जो मोहित व्यक्ती आहे तर तो जो भगवान आहे तर ह्यांना जाणू शकत नाही, कारण भगवान कसे आहे तर पूर्णतः म्हणजे त्रिगुणातीत असे भगवान आहेत, 3 गुणांच्या अतीत आहेत भगवान, आणि ते कसे आहेत अविनाशी आहेत, कधी नष्ट न होणारे असे भगवान आहेत, तर असं त्यांचं जे स्वरूप आहेत परम पुरुष आहेत सर्वश्रेष्ठ असे म्हणजे जे आहेत तर ते भगवान आहेत, तर त्यांचं स्वरूप आपण मोहग्रस्त होतो. मोहग्रस्त म्हणजे काय, तर प्रकृतीच्या 3 गुणांमध्ये आपण येतो, आपल्याला विशिष्ट शरीर मिळतं विशिष्ट, आणि त्याद्वारे आपण बांधले जातो, आणि मग हे सगळे विकार आहेत आपल्याला म्हणजे ते 3 गुणांच्या अधीन असल्यामुळे इथं चित्रात दाखवले पहा, एन्वी, एन्जॉयमेंट, म्हणजे या सगळ्या इंद्रिय तृप्तीच्या गोष्टी, आणि या विकारांनी आपण ग्रस्त होतो, मोहग्रस्त होतो, स्वतःलाच कर्ता मानतो, मिथ्या अहंकार आपला जो असतो तो स्वतःलाच करता मानतो, आणि मी म्हणजे शरीर आहे या भ्रमात राहतो, आणि आपण 4 चुका करतो, आणि ह्याद्वारे काय होतं आपण श्रीकृष्णांचं म्हणजे स्वरूप आहे ह्या 3 गुणांच्या अतीत असणारे असे भगवान आहेत किंवा अविनाशी भगवान जे आहेत तर त्यांचं स्वरूप आपण जाणू शकत नाही. मग आता पुढे जाऊ आपण.
दैवी ह्यशा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायां मे तां तरन्ति ते। हरे कृष्ण। अरे कृष्ण, तीन प्राकृतिक गुणांनी युक्त असलेली माझी दैवी मायाशक्ती ही अतिशय दुस्तर आहे, परंतु जे मला शरण आले आहेत ते मायेला सहजपणे तरुण ते मायेला सहजपणे तरुण पलीकडे जातात. हरे कृष्ण. हरे कृष्ण। आता इथं समजून घेऊया की तीन प्राकृतिक गुणांनी युक्त असलेली माझी दैवी मायाशक्ती कशी अतिशय दुस्तर म्हणजे कठीण, म्हणजे तीन गुणांनी युक्त असलेली म्हणजे तीन गुणांच्या प्रभावामध्ये इथे काय होतो, प्रत्येक जीव जो आहे तो कर्म करत असतो। मग तीन गुणांनी युक्त अशी भौतिक प्रकृती आहे, तिथं कर्म या तीन गुणांच्या प्रभावाखाली प्रत्येक जीव करतो, पण ती कशी आहे, माझी दैवी मायाशक्ती आहे। म्हणजे भगवान काय म्हणतात, दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यय, म्हणजे दैवी आहे ती, दैवी का म्हणले श्रीकृष्णांनी ती शक्ती आहे आणि त्यामुळे श्रीकृष्ण त्याचे नियंत्रक आहेत। पहा म्हणजे जरी प्रकृती जी आहे कनिष्ठ असली तरी तिचं नियंत्रण दैवी इच्छेमुळे होतं, श्रीकृष्णांच्या इच्छेमुळे घडतं, सृष्टीची उत्पत्ती प्रलयाचं कार्य हे सगळं घडत असतं, हे सगळं श्रीकृष्णांच्या इच्छेमुळे घडतं। पहा आणि म्हणून ही कशी आहे, म्हणजे दुस्तर आहे, कठीण आहे। कशी कठीण आहे, तर आपण जर मोहग्रस्त राहिलो स्वतःलाच करता समजलो तर ही म्हणजे काय आहे, तर दुस्तर आहे, अवघड आहे। पण जे श्रीकृष्णांना शरण जातात पहा, आणि म्हणजे जे श्रीकृष्णांचं वास्तविक म्हणजे स्वरूप जाणतात की ते आपले स्वामी आहेत आणि आपण त्यांचे नित्य दास आहोत हे नातं जाणतात, आपला संबंध जाणून घेतात आणि ते पूर्णतः शरण जाऊन त्यांची भक्तिमय प्रेममय सेवा करतात, ते मायेला सहज तरुण पलीकडे जातात। म्हणजे हे कोणामुळे होतं, कृष्ण कृपेमुळे होतं, त्याचं दायित्व कृष्ण घेतात पाहणे। त्याद्वारे आपण काय करू शकतो, तर ह्या मायेला म्हणजे म्हणजे ओला मायारूपी हा जो भवसागर आहे तर ह्याला ओलांडून आपण तरुण पलीकडे जाऊ शकतो। पहा मग आता आपण उदाहरण घेऊया, आपल्याला एखादा एखादा खूप असा जो काय म्हणू जलतरणपटू आहे त्याला म्हणजे सुवर्ण पदक वगैरे मिळाली, त्याला आपण सांगितलं तो समुद्र पोहून जा, त्याला जमेल का? किंवा एखादा खड्डा आहे छोटासा डबका आहे तर त्याच्यात पोहून दाखव म्हटलं तर त्याला जमेल का? मग असंच आपलं जीवन आहे या भौतिक प्रकृतीमधलं, ह्याला भवसागर म्हणले। आणि मग इथे आपल्याला तरुण जायचं असेल तर आपल्याला कुणीतरी बाहेरून मदत द्यावी लागेल आणि मुक्त करावं लागेल, म्हणजे मदतीचा हात द्यावा लागेल, मुकडे ओढून काढावा लागेल थोडक्यात। मग इथे भगवान नेहमी आपल्यासाठी उपस्थित असतात परमात्मा म्हणून आणि मदतीचा हात त्यांना द्यायचाच असतो, पण आपण मोहग्रस्त होतो या तीन गुणांमुळे आणि आपण इंद्रिय तृप्तीच्या सगळ्या कर्मामध्ये काय होतो तर गुंतून पडतो आणि आपल्याला हे कधीच समजू येत नाही। पण जो कोणी हे समजून घेतो स्वतःची स्वरूप स्थिती आणि श्रीकृष्ण कोण आहेत आणि आपलं नातं काय आहे श्रीकृष्णांची, तो काय करतो, भगवंतांना शरण जातो आणि मायाशक्तीला सहज तरुण पलीकडे जातो। जसं आपण पाहिलं समुद्रात एखादा व्यक्ती पडला तर ह्युमन डिझास्टर सिस्टीम आजकाल आहे, म्हणजे अशी मदत मिळते, मग हेलिकॉप्टरने त्याला शिडी लावून असं उचलून घेतात। मग तसंच भगवान काय करतात, तर असा जो आहे तर स्वतः दायित्व घेतात अशा आपल्या सर्व भक्तांचं आणि त्याला तो म्हणजे काय होतं, तर त्याला ह्या प्रकृतीच्या तीन गुणातून ते मुक्त करतात, त्याला दिव्य ज्ञानामध्ये स्थित करतात आणि अशा पद्धतीने त्याची शुद्धी होत असते। आता हे कशी होते, तर भगवान जे आहेत तर ते कसे आहेत, तर मुक्त आहेत म्हणजे स्वतंत्र आहे। मग तसेच कोण असतात, प्रमाणित आध्यात्मिक गुरु मुक्तात्मा असतात। तर हे का आपण समजून घेतोय, तर गुण या शब्दाचा अर्थ दोर, मग एखाद्या व्यक्तीचे हातपाय असे दोराने बांधून ठेवलेत तर त्याला सोडवायला दुसरा दोराने असे हातपाय बांधलेल्या व्यक्तीचा उपयोग होईल का? मग अशी आपली स्थिती आहे, आपण बद्ध जीवात्म्य आहोत सगळेच। मग आता आपल्याला ह्या सगळ्या बद्ध जीवनातून मुक्त करण्यासाठी एखादा मुक्तात्माच आवश्यक आहे, मग ते म्हणजे कोण आहेत, भगवान श्रीकृष्ण किंवा प्रमाणित आध्यात्मिक गुरु, की त्यांचे ते प्रमाणित प्रतिनिधी आहेत किंवा गुप्त प्रतिनिधी आहेत। आणि म्हणून गुरु जे असतात, प्रमाणित आध्यात्मिक गुरु जे आहेत, तर त्यांना श्रीकृष्णांच्या समान सन्मान द्यावा। पाहते त्यांचं काय आहेत, तर गुप्त प्रतिनिधी आहेत, त्यांच्या इतकंच त्यांना सन्मान आपण दिला पाहिजे आणि तेच आपल्याला भगवान श्रीकृष्ण जे आहेत तर त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकतात। ते शुद्ध भक्त असतात, मुक्तात्मा असतात, मुक्त पुरुष असतात आणि तेच आपल्याला या प्रकृतीच्या तीन गुणांच्या बंधनातून त्यांना आपण जेव्हा शरण जातो तेव्हा दिव्य ज्ञान देतात आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार आपण जेव्हा भक्तिमय प्रेममय सेवा करतो तेव्हा आपण या तीन गुणातून मुक्त होतो। पहा आता पुढे जाऊ आपण। नमाम दुष्कृतिनो मूढा प्रपद्यन्ते नराधमा मायया परतज्ञाना आसुरं भावमाश्रिता। हरे कृष्ण। हे कृष्ण, जे अत्यंत मूर्ख आणि दुष्ट आहेत, नराधम आहेत, ज्यांचे ज्ञान मायेमुळे नष्ट झाले आहे आणि जे असुरांची नास्तिक प्रवृत्ती धारण करतात, ते मला शरण येत नाहीत.
हरे कृष्ण, मग आता हरे चार कृष्ण. प्रकार, हाँ हरे कृष्ण, चार प्रकारचे लोक आहेत की जे भगवान श्रीकृष्णांना बिलकुल कधी शरण येत नाहीत, तर त्यांचं वर्णन या श्लोकात आहे. ते कोणते आहेत पहा. हाँ, जे अत्यंत मूर्ख आहेत, म्हणजे आता गाढवाचं उदाहरण घेऊया आपण. गाढव काय करतं, दिवसभर ओझं वाहतं मालकाचं, म्हणजे मालकाकडून आपल्याला म्हणजे जे आहे तर त्या मार मिळेल ह्या भीतीपोटी ते काय करतं, दिवसभर भरपूर ओझं वाहण्याचं काम करतं. आणि मग त्यानंतर काय करतं, थोडंसं त्याला चारा मिळतो, गवत मिळतं, ते खाऊन ते काय करतं, आनंद मानतं. आणि त्यानंतर रात्री काय करतं, गाढविणीच्या लाथा खाऊन काय करतं, तर ते आपलं कामजीवन आहे त्याचा आनंद येतो पहा. आणि मग त्यानंतर काय करतो, तो गाढव जो असतो तो काय करतो, नंतर दिवस रात्र ओझे वाहण्याचं काम करत असतो आणि काबाड कष्ट करतच असतो पहा. मग तसंच सकाम कर्म करणारे जे लोक असतात, तर त्यांची अवस्था असते की ह्या अशा पद्धतीनं ते गाढवासारखे म्हणजे कर्म करत असतात आपल्या इंद्रिय तृप्तीसाठी. आणि जीवनात त्यांना कशासाठी हे कर्म करायचंय हे कळलेलंच नसतं पहा. अशी अवस्था सकाम कर्मी लोकांची असते. मग अशा लोकांना काय म्हटलं, मूर्ख म्हटलं. आता दुष्ट लोक म्हणजे कोण, तर असे जे दुष्ट लोक आहेत तर ते काय असतात, तर ते जे असतात ते श्रीकृष्ण जे आहेत तर त्यांच्या म्हणजे जे आहेत तर त्यांच्या ज्या योजना आहेत तर त्या म्हणजे त्याच्या विरुद्ध ते कार्य करत असतात. की जसं आता हिरण्यकश्यपूचं उदाहरण घेऊ किंवा रावणाचं उदाहरण घेऊ, म्हणजे ते काय करतात, श्रीकृष्णांनी निर्माण केलेली ऐश्वर्य सगळी सुख उपभोगतात. त्यांच्या शक्ती जे आहेत वेगवेगळ्या, त्या विस्तार शक्ती आणि त्यांचे ऐश्वर्य ते सगळं घेतात, अनुभवतात किंवा त्याचा आनंद घेतात. पण त्याचा श्रीकृष्ण दृढ श्रद्धा विश्वास नसतो, ते श्रीकृष्णांना म्हणजे परमपरमेश्वर समजत नाहीत पहा. ते त्यांचा मत्सर करतात. आणि असे जे असतात मग ते काय करतात, त्यांच्या योजना ज्या असतात म्हणजे एक उत्तम योजना बनवायला सुद्धा दुष्ट लोकांना बुद्धीच लागते. पण त्या बुद्धीचा उपयोग ते श्रीकृष्णांच्या म्हणजे जे आहेत तर त्यांच्या योजनेनुसार कर्म करण्यासाठी बनवत नाहीत, तर विपरीत कर्म करण्यासाठी बनवतात. अनेक योजना बनवतात. मग ते राजकीय लोक असतात, सामाजिक स्तरावर अशा स्तरावर काम करणारे जे लोक असतात. मग श्रीकृष्णांची माया शक्ती इतकी प्रबळ आहे की ह्या सगळ्या योजना आहेत ते त्यांच्या फसवून टाकते, त्यांच्या उलटवून टाकते पहा. मग असे जे असतात तर ते म्हणजे काय आहे, तर दुष्ट लोक असं म्हटलेलं आहे. की म्हणजे कोण, तर हिरण्यकश्यपू किंवा रावण हे त्याचं उदाहरण आहे पहा, दुष्ट लोकांचं. म्हणजे त्यांनी प्रजेचा अतोनात छळ केला पहा. की भगवान किंवा भक्त त्यांचा पुत्र जे आहेत, की जे उत्तम भक्त आहेत प्रल्हाद म्हणून हिरण्यकश्यपूंचे, तर त्यांचा सुद्धा छळ केला. की त्यामुळं भगवान श्रीकृष्ण स्वतः अवतरले नरसिंह रूपात पहा. किंवा जो रावण आहे त्यांनी म्हणजे त्याचं इतकं भय असायचं की त्याचं नुसतं कटाक्ष जरी त्याने एक टाकला तरी सगळे देवदेवता असे थरथर कापत असत. त्याच्या घरी सगळे देवदेवता स्वयंपाक करायला आणि अशा पद्धतीचं काम करायला असे सगळे असायचे, वेगवेगळ्या सेवा द्यायला, असं त्याचं म्हणजे सगळीकडं जे होतं ते वर्चस्व होतं. मग ह्या सगळ्या दुष्ट जे लोक असतात तर ते जे आहेत तर ते श्रीकृष्णांकडं कधीही जात नाहीत. मग आता नराधम म्हणजे काय, की जे नीच प्रवृत्तीचे असतात, तर असे जे नराधम लोक आहेत म्हणजे ते कोणते, तर ते आपण समजून घेऊया. की ज्यांचा श्रीकृष्णांच्यावर म्हणजे असा विश्वासही नसतो, किंवा जे श्रीकृष्ण जे आहेत तर त्यांचं अस्तित्व आहे तर ते देखील म्हणजे मान्य करत नाहीत, तर असे जे असतात म्हणजे तर त्यांना नराधम असं म्हटलंय. म्हणजे दुष्कृती म्हणतात. किंवा त्यांना काय म्हटलंय की असे जे दुष्ट जे लोक आहेत तर ते जसे आपण अभ्यासले तसे असे नराधम. म्हणजे त्याचं उदाहरण जगाईमध्ये आहे की ज्यांचं ज्ञान आहे ते मायेमुळं नष्ट झालेलं असतं. म्हणजे काय, तर आता समजून घेऊया की मायाशक्तीचा जो प्रभाव असतो त्यामुळे त्यांचं ज्ञान जे आहे तर ते नष्ट झालेलं असतं. असे मोठमोठे विद्वान, तत्वज्ञानी, कवी, साहित्यिक, वैज्ञानिक, मग हे जे असतात त्यांना म्हणजे व्यर्थ आपला जो असतो तो गर्व असतो पहा. पण त्यांचं काय करतात, तर ही मायाशक्ती दिशाभूल करते का, तर ते भगवंतांची अवज्ञा करत असतात. ते भगवान श्रीकृष्णांना सामान्य मनुष्यच समजतात आणि ते जाणतच नाहीत की भगवान जे आहेत तर ते कसे आहेत, परमपरमेश्वर आहेत. किंवा त्यांना म्हणजे त्यांचा जो देह आहे तो शाश्वत आणि दिव्य आहे, ते काही सामान्य मनुष्य नाही आहेत. त्यांनी मनुष्याचा देह धारण केला असेल तर हे त्यांना कधी समजतच नाही पहा. मग असे जे आहेत तर त्यांना म्हटले माया परतज्ञान, म्हणजे मायामुळे त्यांचं ज्ञान नष्ट झालेलं असतं. आणि मग चौथे म्हणजे काय, की त्यांना आसुरम भावमाश्रिता
म्हटलंय, म्हणजे काय की जे असे चौथ्या प्रकारचे जे व्यक्ती आहेत ते असुरी वृत्तीचे असतात, म्हणजे ते उघडपणे नास्तिकवादाचा पुरस्कार करतात, म्हणजे हे नास्तिक लोक असतात. मग ते म्हणतात म्हणजे की भगवान या भौतिक जगतात कधी येऊच शकणार नाहीत, आणि अशा पद्धतीनं ते पुरावा मागतात त्यांचा. म्हणजे सरळ सरळ ते भगवान श्रीकृष्णांचा द्वेष करतात, असे जे म्हणजे आणि तथाकथित काल्पनिक अवतार स्वतःचेच प्रस्तुत करतात आणि भगवान श्रीकृष्णांचा तिरस्कार करतात. पहा, मग असे जे लोक आहेत ते श्रीकृष्णांच्या कधीच चरण कमलांशी येऊ शकत नाहीत. मग असे कोण मूढ, त्यानंतर नराधम, भ्रमित तर्कवादी किंवा नास्तिकवादी, मग हे सगळे जे असतात तर ते शास्त्रांची आचार्यांची अवज्ञा करतात आणि भगवान श्रीकृष्णांच्या चरण कमलांना कधीही शरण जात नाहीत. हे अभ्यासले आपण, आता पुढे जाऊ आपण. ओके, पुढची स्लाइड घेऊ. हाँ, इथे उदाहरण आहे पहा, गाढवाचं उदाहरण म्हणजे हे मूर्ख लोकांचं सकामकर्मी. आता इथं जे इथे दुष्ट लोकांचं उदाहरण आहे, तर हे म्हणजे काय, हिरण्यकश्यपू हे नाही का पायावर उभे राहून तप केलं पहा आपल्या स्वतःच्या, म्हणजे त्याला खूप बलवान व्हायचं होतं आणि त्याला त्रिलोकावर राज्य करायचं होतं, यासाठी त्यांनी तप केलं. त्यानंतर मग आता हे जे नराधम आहेत तर ते म्हणजे कोण, तर जगाई मदाई म्हणजे इथे आहेत पाच चित्रामध्ये. तर आता ही गोष्ट आहे तर ती आपण समजून घेऊया की हे चैतन्य महाप्रभूचे आहेत, तर त्यांचे हे नित्यानंद प्रभू हे बलरामजींचा अवतार हे शिष्य, आणि हे आपल्या सगळ्या अनुयायांसहित म्हणजे हरिदास ठाकूर यांना घेऊन एकदा बाजारातून असे गेले. तर तिथे हे जे ब्राह्मण आहेत जगाई मदाई, हे जन्माने ब्राह्मण असले तरी कर्माने अत्यंत नीच कृत्य केली होती म्हणजे त्यांनी, आणि त्यामुळे ते असे उन्मत्त होऊन तिथे भांडायचे, वादविवाद असं त्यांचं चालू असायचं. मग त्यांनी नित्यानंद प्रभूंनी त्यांना सांगितलं की तुम्ही हरे कृष्ण महामंत्राचा जप करा, म्हटल्यावर त्यातले ते सगळे त्यांच्या अंगावर धावून आले आणि त्यांचा पाठलाग केला. मग पहिल्या दिवशी कशी बशी ते धावत गेले आणि सुटका त्यांनी करून घेतली. मग ही वार्ता त्यांनी चैतन्य महाप्रभूंना सांगितली की जे स्वयं कृष्ण आहे. मग त्यांना पण आनंद झाला, चांगलं झालं म्हणाले ते. मग पुढे काय झालं, दुसऱ्या दिवशी ते पुन्हा बाजारात तिथे गेले जिथे ते होते, नित्यानंद प्रभू गेले आणि त्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही आता हरे कृष्ण महामंत्राचा जप करा. म्हटल्यावरती मग त्यातला जो जो आहे तर तो जगाई मदाईपैकी एक जण होता, तो त्यांच्यावर काय केला, धावून गेला आणि जे मातीचं मडकं होतं, खापर त्याचं तुटकं जे होतं ते त्यांनी त्याला फेकून मारलं. मग त्यांच्या कपाळातून असं रक्त भळाभळा व्हायला लागलं पहा. मग त्यावेळेला ही वार्ता तोपर्यंत चैतन्य महाप्रभूंना कळली. मग आता चैतन्य महाप्रभू म्हणजे भगवान श्रीकृष्णच स्वयं ते आले तिथे आणि ते क्रोधित झाले. तर भगवान श्रीकृष्ण अशा आतातयांना दंडित करतात आपण पाहिले. मग त्यांनी आपले सुदर्शन चक्राला आव्हान केलं पहा, त्या चित्रात पहा. आणि त्यांनी काय केलं की आता या सुदर्शन चक्राला बोलवलं त्यांनी आणि आता याला दंडित करतो असे आवश्यकते होते पहा. मग त्यावेळेला नित्यानंद प्रभूंनी त्यांना प्रार्थना केली होती की तुम्ही यांना क्षमा करा, तुम्ही करुणावतार आहात आणि करुणावतारात तुम्ही आहात असं त्यांना प्रार्थना केली. म्हणजे भगवान जे आहेत त्यांच्यापेक्षा भक्त किती दयाळू कृपाळ असतात पहा, त्यांना या भक्तांचा उद्धार व्हावा वाटत असतो. आणि मग त्यांनी सांगितलं की मी त्यांना क्षमा करेन पण एका अटीवर, त्यांनी आपली सगळी ही वाईट कृत्य त्यागली पाहिजेत आणि त्यांनी काय केलं पाहिजे, हरे कृष्ण महामंत्राचा जप केला पाहिजे. मग हे सगळं पाहून त्या जगाई आणि मध्ये दोघेही त्याला शरण गेले बरं का, आणि मग ते उत्तम भक्त बनले की त्यांच्या समाधी आहेत आज नवद्वीप मध्ये. म्हणजे पहा, असा कुणीही असो दुष्कृत्य केलेला, पण जो जेव्हा श्रीकृष्णांना शरण जातो ना, म्हणजे नराधम जरी असेल तरी त्याला भगवान काय करतात, नंतर त्याच्यावर कृपा करतात पहा, त्याला मुक्ती देतात. मग असे जे आहेत ते आपले भगवान कृपाळू आणि दयाळू आहेत. तर त्यांना काय म्हटलं जातं, हे कृष्ण करुणा सिंधू कृष्णांना म्हटलं जातं. म्हणजे कृष्णांना आपण शरण गेल्यावर कृष्ण आपल्याला मुक्ती देतात, पण त्याच्याही पलीकडे चैतन्य महाप्रभू त्याच्याही पुढे जाऊन म्हणजे दयाळू कृपाळू कसे आहेत, तर त्यांना महावदा न्याय म्हटलं जातं. म्हणजे करुणेचा म्हणजे सागर तर आहेतच, पण आपण कसंही कर्म करू पण आपण जर त्यांना शरण गेलो तर आपल्याला ते काय करतात, ते आपल्यावर कृपा करतात, मुक्ती देतात. आता पुढे जाऊ आपण. चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतिनोर्जुन आर्तो जिज्ञासुरथार्थी ज्ञानी च भरत शब. हरे कृष्ण. हरे कृष्ण, हे भरत श्रेष्ठ अर्जुना, चार प्रकारचे पुण्यात्मा माझी भक्ती करू लागतात, आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. हाँ,
आता चार प्रकारचे जे लोक श्रीकृष्णांकडे जात नाहीत ते आपण पाहिले. आता श्रीकृष्णांकडे जे जातात त्यांचं आपण आता ज्ञान घेणार आहोत. मग चार प्रकारचे कोणते? तर आर्त म्हणजे काय, की अत्यंत म्हणजे भगवान श्रीकृष्णांची आर्त त्यांनी, म्हणजे एखाद्या संकटात आपण जेव्हा सापडतो तेव्हा भगवान श्रीकृष्णांची अगदी आर्त त्यांनी अळवणी करतो. पहा मग त्याला म्हणायचं आर्त भक्त दुःखी असा. मग अर्थार्थी म्हणजे जो अर्थ, म्हणजे जो अर्थ आहे म्हणजेच काय, की पैसा जो आहे किंवा अर्थ याच्या म्हणजे अपेक्षेने, म्हणजे अशा सकाम इच्छेने जो भगवान श्रीकृष्णांकडे जातो त्याला म्हणायचं अर्थार्थी. म्हणजे कुणाला व्यापारात नुकसान झालंय किंवा कुणाचं असं झालेलं असतं आर्थिक नुकसान, मग तो कृष्णांकडे जातो त्या लोभापोटी किंवा त्या सकाम इच्छेने की मला हे मिळावं त्या स्वार्थापोटी श्रीकृष्णांना शरण जातो. मग एखादा जिज्ञासू, ज्याला श्रीकृष्ण म्हणजे कोण आहे ते जाणून घ्यायचं असतं, जिज्ञास असते परमात्मा काय आहे, श्रीकृष्ण कोण आहेत, आपण कोण होतो, या जिज्ञासेपोटी जो शरण जातो तो जिज्ञासू. म्हणजे आणि जो ज्ञानी म्हणजे ज्याने श्रीकृष्णांचं हे दिव्य श्रीकृष्णांच्या विषयीचं ज्ञान सगळं अनुभवलेलं असतं, त्याला माहिती असतं श्रीकृष्ण कोण आहेत आणि त्यांचं स्थान काय, ते आपले स्वामी आहेत, आपण त्यांचे नित्य दास आहोत. मग असा जो आहे तो ज्ञानी भक्त, तो सतत श्रीकृष्णांचं निरंतर चिंतनामध्ये असतो आणि कृष्णांची भक्तिमय प्रेममय सेवा कशी करता येईल ह्या विचारात असतो. पहा आता हे सकाम इच्छेने जाणारे जे असतात तर हे भक्त श्रीकृष्णांची भक्ती करू शकतात. मग आता भक्तिमय प्रेममय सेवा कशी येते, ती फल आशा किंवा आकांक्षा विरहित असावी. मग ती कशी, म्हणजे परिपूर्ण अशी भक्ती सेवा आहे. पण जरी हे आर्त अर्थार्थी जिज्ञासू हे सकाम इच्छेने गेले श्रीकृष्णांकडे, पण एखाद्या शुद्ध भक्ताच्या किंवा कृष्ण भावनाभावित व्यक्तीच्या म्हणजे प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या सहवासात आले तर त्यांच्या ह्या सगळ्या आसक्ती आहेत सकाम ह्या नष्ट होतात आणि ते सुद्धा उत्तम असे ज्ञानी किंवा शुद्ध भक्त बनू शकतात. पहा मग आता हे सगळं जे आहे तर कशामुळे घडतं, तर हे सगळं जे आहे तर ते कृष्णांच्या कृपेमुळेच घडतं. पहा मग म्हणजे आपली म्हणजे जी आहे श्रद्धा सुद्धा श्रीकृष्णावर स्थिर होण्यासाठी म्हणजे आपल्यावर कृष्णांची कृपा व्हावी लागते. आता हे पुढच्या सगळ्या अध्यायामध्ये आपल्याला समजेलच. मग आता पुढे जाऊ आपण, होतं पुढची साडी. हा मग इथे उदाहरण आहे गजेंद्राचं उदाहरण आहे. म्हणजे गजेंद्र जो आहे तर हा जो आहे तर एका तळ्यामध्ये गेला आणि तिथे मग मगरीनी त्याचा पाय जो आहे तो पकडला. दत्तजन्मीचा तो भगवान श्रीकृष्णांचा भक्त आहे, एक राजा आहे, पण त्याचं काही म्हणजे काही कारणामुळे तो पथभ्रष्ट झाला आणि त्याला हत्तीचं जीवन मिळालं. मग त्यावेळेला हे वर्षानुवर्ष युद्ध चाललं पहा. आणि मग गजेंद्र आहे तो अत्यंत म्हणजे त्याची दयनीय अवस्था झाली. आर्त म्हणजे ज्या भक्ताचं उदाहरण म्हणजे गजेंद्र, मग त्याने तळमळीनं भगवान श्रीकृष्णांना अळवलं आणि ज्या तळ्यातलं हे कमळ फुल त्यांना अर्पण केलं आणि प्रार्थना केल्या, त्याला गजेंद्र मोक्ष स्तुती म्हणतात भागवतामध्ये. त्या आहेत पहा अत्यंत तळमळीच्या, फार सुंदर प्रार्थना आहेत एका भक्ताने कशा कराव्यात भगवान श्रीकृष्णांना. मग इतक्या त्याच्या प्रार्थना ज्या आहेत त्या ऐकून भगवान विष्णू आहेत ते इतके म्हणजे प्रभावित झाले, इतके संतुष्ट झाले की ते इतक्या तत्परतेने आले असं सुंदर वर्णन आहे की त्या गरुडाला सुद्धा त्यांनी एका हाताने धरलं, त्याला सुद्धा उडताना म्हणजे अडचण व्हायला लागली आणि त्यांचं उत्तरी आहे ते सुद्धा एका बाजूने निघालं होतं असं. तर सगळं असं एका हातात धरून भगवान असे म्हणजे खूप वेगाने असे तत्परतेने त्या गजेंद्राला मदत करायला आले. पहा हे आर्त भक्ताचं उदाहरण. मग द्रौपदीचं उदाहरण म्हणजे काय आहे, तर जो आहे हे सुद्धा आर्त भक्तांचं उदाहरण की दुःशासनाने जेव्हा त्यांची साडी म्हणजे खेचली आणि त्यांना भर सभेमध्ये विवस्त करायचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी कृष्णांना आळवलं. पहा आणि कृष्ण त्यांच्या मदतीला आले. मग हे जे आहे तर हे व्यास मुनींच्या पत्नी आहेत, तर त्यांच्या म्हणजे गर्भामध्ये शुकदेव गोस्वामी 16 वर्ष राहिले. पहा मग व्यास मुनींनी त्यांना खूप सांगितलं म्हणजे की तुम्ही बाहेर या, पण ते आलेच नाहीत. भगवंतांचे शुद्ध भक्त आहेत. मग श्रीकृष्णांनी सांगितलं की तू शुद्ध भक्त आहेस, तू काही भौतिक प्रकृतीच्या गुणांमध्ये बांधला जाणार नाहीस, त्यासाठी त्या भीतीने भौतिक प्रकृतीच्या गुणांमध्ये मी बांधला जाईन जर बाहेर आलं तर. म्हणून ते गर्भामध्येच राहिले 16 वर्ष. मग श्रीकृष्णांनी त्यांना मार्गदर्शन केल्यावर ते बाहेर आले आणि ते जे आहेत ते शुकदेव गोस्वामी जे मुक्त पुरुष आहेत तर ते गंगा किनारी गेले आणि तिथे त्यांनी परीक्षित महाराजांना भागवताचं कथन केलं. पहा तर ते शुकदेव गोस्वामी पहा तर ही चित्रात दिसतात ते. तर हे जे आहेत ते परीक्षित महाराज आहेत. मग आता हे सगळे जे आहेत तर हे जिज्ञासू जे भक्त आहेत तर त्यांचं उदाहरण जे आहे तर त्याच्यामध्ये काय येतं, तर हे सगळे जिज्ञासू असे ऋषी मुनी जे आहेत जे जे नेमिषारण्यातले, तर ते म्हणजे काय आहेत, तर सगळे जिज्ञासू भक्ताचं उदाहरण आहे. म्हणजे काय की त्यांना जिज्ञासा होती की भगवान काय आहेत किंवा कोण आहेत, परमात्मा काय आहे हे जाणून घेण्याची, किंवा परीक्षित महाराज. तर हे सगळं जिज्ञासू भक्तांचं उदाहरण आहे, त्यांना हे सगळं समजून घ्यायचं होतं. मग आता हे ध्रुव महाराज आहेत, तर हे उदाहरण
कारण कशाचं आहे, तर हे अर्थार्थी भक्ताचं, कारण ध्रुव महाराजांना राज्य हवं होतं आणि त्यासाठी त्यांनी काय केलं, म्हणजे राज्य कृष्णच देऊ शकतील, त्यांच्या माता काय अधूनी साहेब होतं, मग त्यासाठी कृष्णांना त्यांनी प्राप्त करण्यासाठी ते जंगलात गेले आणि तप केलं त्याने, मग ते तप केल्यानंतर म्हणजे कठोर असं तप केलं, मग त्यानंतर कृष्ण त्यांना म्हणजे त्यांनी दर्शन दिलं विष्णूच्या रूपात, आणि त्याने विचारलं तुला काय हवंय, तर ते म्हणले आता तुमचं दर्शन झालं मला काहीच नको, म्हणजे काय अर्थार्थी जरी भक्त असेल तरी कृष्णांच्या कृपेमुळे किंवा एखाद्या प्रमाणित अध्यात्मिक गुरुच्या कृपेमुळे तो शुद्ध भक्त बनू शकतो. म्हणजे अर्थार्थीचं उदाहरण म्हणजे ध्रुव महाराज. मग आता दुसरं अर्थार्थीचं उदाहरण म्हणजे काय, कि हा जो सुग्रीव आहे त्याला वालीनं राज्य बळकावलं होतं आणि पत्नीला अपहरण केलं होतं त्याच्या, मग त्याला श्रीरामांच्या स्वरूपात भगवान जे आहेत त्यांनी मदत केली, मग हे अर्थार्थी भक्ताचं उदाहरण. आणि हे जे दंडकारण्यात ऋषी जमलेत, तर इथे हे जे ऋषी होते तर सूत गोस्वामी हे आहेत, पा की हे जे आहेत ते हे शुकदेव गोस्वामींचे आणि व्यासमुनींचे उत्तम असे शिष्य होते, आणि त्यांनी एक कथाकार कुटुंबातून आहे, कथाकार कुटुंबातून विष्णूंचं अस्तित्व, तर त्यांनी काय केलं, हा जो श्रवण केलेला भागवत आहे शुकदेव गोस्वामींचा तो जसाच्या तसा त्या नैमिषारण्यातल्या सगळ्या ऋषी मुनींना सांगितला, शौनकादी ऋषींना. मग हे सगळे ज्ञानी भक्त आहेत पा, कारण श्रीकृष्णांच्या दिव्य ज्ञानामध्ये ते स्थित आहेत, श्रीकृष्णांचे उत्तम भक्त आहेत, मग हे ज्ञानी भक्तांचं उदाहरण. मग आता पुढे हा हा बताजी वाचू. यापैकी जो पूर्ण ज्ञानात आहे आणि जो सदैव शुद्ध भक्तिसेवेत मग्न असतो तो श्रेष्ठ, कारण मी त्याला खूप प्रिय आहे आणि तो मला प्रिय आहे. म्हणजे यापैकी पूर्ण ज्ञानात असलेला भक्त कोण, ज्ञानी भक्त श्रीकृष्णांना जाणतो, आणि सदैव शुद्ध भक्तिसेवेत म्हणजे तो सदैव श्रीकृष्णांना केंद्रस्थानी ठेवून प्रत्येक कर्म करतो श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी, आणि तोच कोण आहे, श्रेष्ठ भक्त आहे. आणि असं भगवान का म्हणतात, तर तो श्रीकृष्णांना प्रिय असतो, कारण श्रीकृष्णांचा जो सतत निरंतर काय करत असतो, चिंतन करत असतो, प्रत्येक कर्म श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी करत असतो, मग असा भक्त श्रीकृष्णांना प्रिय असतो. आणि त्याला श्रीकृष्ण प्रिय असतात म्हणजे तो सतत श्रीकृष्णांचं चिंतन करत असतो, त्यांच्या संतुष्टीचे कार्य करत असतो, त्यांना केंद्रस्थानी ठेवूनच आपल्याला जो भौतिक देह मिळाला आहे त्याची जी इंद्रिय आहे ती श्रीकृष्णांच्या सेवेमध्येच तो समर्पित करत असतो. मग असा जो भक्त असतो तो श्रीकृष्णांना प्रिय असतो, आणि श्रीकृष्णांना तो प्रिय तर असतोच, पण त्या भक्ताला सुद्धा श्रीकृष्णाशिवाय दुसरं कुठलं गोष्ट प्रियच असू शकत नाही, इतकी रुची इतकी आसक्ती तिला श्रीकृष्णामध्ये असते, कारण त्याने जाणलेलं असतं की श्रीकृष्ण हे आपले स्वामी आहेत आणि त्यांची निरंतर सेवा करणे हे आपलं काय आहे, मानवी जीवनाचं उद्दिष्ट आहे. आता पुढे जाऊ आपण. बहुना जन्मना म्हणते ज्ञानवान मा प्रपद्यते, वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा. हरे कृष्ण. हा मत अनेक अनेकानेक जन्म आणि मृत्यूनंतर ज्याला वास्तविक ज्ञान होते तो मी अस्तित्वातील सर्व गोष्टींच्या कारणांचे परम कारण असल्याचे जाणून मला शरण येतो असा महात्मा अत्यंत दुर्लभ असतो. हरे कृष्ण. मग आता अनेक अनेक जन्म आपले म्हणजे आणि मृत्यू म्हणजे होतात आणि आपल्याला वास्तविक ज्ञान होतं, म्हणजे काय की अस्तित्वातल्या सगळ्या गोष्टींचं परम कारण श्रीकृष्ण आहेत पा. म्हणजे काय मी म्हटलं की जसे अनेक जन्म आपले झाले की आपल्याला जन्म घेतले पण कृष्णच कळले नाही, तसे अनेक जन्म आपले झाले की आपल्याला कृष्ण भगवद्गीता त्यांचे उपदेश हे सगळं आपण जाणलं, कृष्ण कथा ऐकली पण आपण कृष्णांना शरणच गेलो नाही, असे अनेक जन्म झाले की आपल्या जीवनामध्ये म्हणजे प्रमाणित अध्यात्मिक गुरुच येऊ शकले नाहीत, त्यामुळे आपल्याला कृष्णांचे उपदेश समजू शकले नाहीत, आणि असे अनेक जन्म झाले की कृष्णांचे उपदेश आणि त्याचं महत्व सांगणारे ज्ञान देणारे गुरु आपल्या जीवनी आले, पण आपण भक्तिमय प्रेममय सेवेचे प्रयत्न अभ्यास योग्युक्तीने म्हणले हे केलेच नाही, आणि त्याद्वारे काय झालं, आपण जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकत राहिलो अशा विविध कारणांनी. तर असं जेव्हा घडतं तर त्यावेळेला काय होतं, आपलं अनेक अनेक जन्म असे व्यर्थ केलेले असतात, आणि मग जन्ममृत्यूच्या फेऱ्यात आपण सतत येत असतो, आणि आपल्याला मग कुठेतरी वास्तविक ज्ञान होतं, म्हणजे आपण प्रमाणित अध्यात्मिक गुरूंच्या आश्रयाला येतो आणि आपण म्हणजे भक्तिमय प्रेममय सेवा त्यांच्या मार्गदर्शनानुसार करतो आणि कृष्णांना जाणण्याचा प्रयत्न तत्वतः करायचा प्रयत्न करतो, आणि तेव्हा जाणतो की सगळ्या कारणांचे कारण म्हणजे श्रीकृष्ण आहेत, आणि त्याद्वारे आपण हे कारण जाणल्यामुळे श्रीकृष्णाला शरण येतो आणि त्यांची भक्तिमय प्रेममय सेवा करतो. मग असा जो महात्मा आहे तो अत्यंत दुर्लभ आहे, दुर्मिळ असे श्रीकृष्ण म्हणतात पहा. मग आता इथे चित्रात पाहा गोपीजन दाखवलं, तर हे उच्च कोटीचे ऋषीमुनी आहेत, त्यांनी अनेक जन्म श्रीकृष्णांची भक्तिमय प्रेममय सेवा केली पहा. आणि मग असे जे आहे तर ते कसं आहे, तर
ते श्री कृष्णांचे उच्चकोटीचे भक्त आहेत पहा, आणि ते जे आहेत ते सतत श्रीकृष्णांच्या चिंतनात असतात. म्हणजे गोपीजनांनी काय केलं, फक्त आणि फक्त श्रीकृष्णांच्या आनंदासाठी म्हणजे प्रत्येक कर्म केलं पहा. म्हणजे श्रीकृष्णांना कसं संतुष्ट करेल ह्यासाठी त्यांनी कार्य केलं पहा. मग असे जे गोपीजन आहेत ते काय आहेत, तर श्रीकृष्णांचे श्रेष्ठ असे भक्त आहेत, की त्यांना काय म्हटलंय, महात्मा म्हटले. आणि असे जे भक्त आहेत ते दुर्लभ असतात का, तर ते श्रीकृष्णांना परम कारण समजून शरण येतात. मग आता पुढे जाऊ आपण. हरे कृष्ण, ज्यांचे ज्ञान भौतिक कामनांनी हिरावलेले आहे ते अन्य देवदेवतांना शरण जातात आणि आपल्या स्वभावानुसार आराधनेच्या विशिष्ट विधिविधानांचे पालन करतात. 7:21, मी परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे. जेव्हा मनुष्य विशिष्ट देवतेची उपासना करण्याची इच्छा करतो तेव्हा त्या विशिष्ट देवतेवर मी त्याची श्रद्धा दृढपणे स्थिर करतो, जेणेकरून तो त्या देवतेची उपासना करण्यात स्वतःला समर्पित करू शकतो. हरे कृष्ण. हा, आता ज्यांचं ज्ञान भौतिक कामना म्हणजे इच्छा आणि भौतिक कामना म्हणजे इंद्रिय तृप्तीच्या ज्या इच्छा आहेत त्यांनी हिरावलेल्या आहे, म्हणजे असे अल्प ज्ञानी लोक किंवा अल्पबुद्धी लोक आपण म्हणू, म्हणजे त्यांना अशा सकाम इच्छा असतात वेगवेगळ्या, म्हणजे मला उत्तम घर पाहिजे, उत्तम पत्नी पाहिजे, उत्तम म्हणजे यश हवं, किंवा एखाद्याला काय पाहिजे, उत्तम म्हणजे सगळं सुख सुविधा आपल्या जीवनामध्ये पाहिजेत, म्हणजे अशा सकाम इच्छा म्हणजे भौतिक कामना आणि इच्छा हिरावलेल्या म्हणजे असे अल्पबुद्धी लोक असतात. मग ते काय करतात, अन्य देवदेवतांना शरण जातात. म्हणजे उत्तम आरोग्य मिळावं म्हणून कुणी सूर्याची उपासना करतो, उत्तम विद्या यश संपन्न असं व्हावं आपण त्या उत्तम विद्येने यशाने संपन्न व्हावं असं म्हणून सरस्वती देवीची उपासना करतात. मग कुणाला उत्तम म्हणजे पती किंवा पत्नी असं मिळावं म्हणून, मग पत्नी उत्तम मिळावं म्हणून माता पार्वतींची उपासना करतात. म्हणजे हे जे काय आहे, तर हे सगळे देवदेवतांना शरण जातात असे अल्पज्ञानी लोक, आणि ते आपल्या स्वभावानुसार त्यांना म्हणजे विविध म्हणजे त्यांचे म्हणजे विविध उपासनेच्या पद्धती आहेत, तर त्यानुसार ते काय करतात, विधिविधानांचे पालन करतात. म्हणजे प्रत्येक म्हणजे कोणी म्हणजे सूर्याची उपासना करतो, कोणी चंद्राची करतो, कोणी इंद्राची करतो, मग अशा पद्धतीने त्या त्या देवतेची ते उपासना करतात, आणि त्या त्या देवतेची ते उपासना करतात त्यानुसार त्यांना त्या लोकांमध्ये स्थान मिळतं. आता इथे समजून घेऊया की विशिष्ट विधिविधानांचे पालन करतात, कोणी मनुष्याला देवासारखं मानतात पहा आणि त्याची परमेश्वरासमान उपासना करतात. मग अशा ज्या पद्धती आहेत, तर त्या ज्या पद्धती आहेत तर त्या खरं तर कशा आहेत, तर ते अयोग्य आहेत. म्हणजे ते अल्पज्ञानी व्यक्ती हे देवदेवतांनाच काय मानतात, म्हणजे त्यांच्या ज्या इच्छा पूर्ण करण्यासाठी म्हणजे त्यांनाच ते परमेश्वर मानतात, त्यांना शरण जातात. पण खरं तर या देवदेवता म्हणजे भगवान श्रीकृष्णांचे नित्य सेवक आहेत, आणि ते देखील कसे आहेत, नित्य बद्धात्मे आहेत, आणि त्यांना दीर्घायू आहे, आणि त्यांच्याकडे काही भौतिक शक्ती प्रदान केलेल्या आहेत भगवान श्रीकृष्णांनी, आणि त्याद्वारे ते आपल्याला म्हणजे वरदान देतात आणि ते लगेच पूर्ण होतात त्यांचे जे इच्छा आहेत ते. पण खरं तर हे कसे आहेत, क्षणभंगुर असतात, वरदान असतं ते. आणि प्रलयाच्या वेळी हे देवता म्हणजे उपास्य आणि हे त्यांचे भक्त हे सुद्धा सगळे नष्ट होतात, कारण हे बद्ध जीवात्मे आहे. म्हणजेच काय, हे आराधनेचं ते विशिष्ट विधिविधानांचं पालन करतात. मग आता परमात्मा प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थित असतो पहा. जेव्हा मनुष्य विशिष्ट देवतेची उपासना करतात म्हणजे, तर म्हणजे ती इच्छा पण करतो एखादा अल्पज्ञानी मनुष्य, तेव्हा त्याच्या त्याची विशिष्ट देवतेवर त्या श्रद्धा स्थित करण्याचं किंवा स्थिर करण्याचं किंवा ती दृढ करण्याचं कार्य सुद्धा भगवान श्रीकृष्णच करतात. ते परमात्मा स्वरूपात आपल्या हृदयात स्थित असतात आणि तेच हे कार्य करतात, की जेणेकरून त्या देवतेची उपासनेमध्ये सुद्धा म्हणजे त्या देवतेच्या उपासनेमध्ये तरी स्वतःला समर्पित एखादा भक्त करेल. म्हणजे हे सगळं कार्य कोण करतात, भगवान करतात. मग आपण पाहतो पहा की एखादा जो व्यक्ती आहे तर तो काय करतो, की एखाद्या विशिष्ट देवतेची मी जसं आता उदाहरणं दिली तर अशी उपासना करत असतो, आणि मग त्याद्वारे तो काय करत असतो, तर म्हणजे त्या म्हणजे देव त्या देवतेला तो शरण जाऊन तिची उपासना करण्याचा प्रयत्न करत असतो. मग एखादं जंगलात खेडो म्हणजे खेड्यात असं एखादं म्हणजे वृक्ष असतो, तर तिथं म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीच्या अशा भूत योनी अशा सगळ्या आहेत तिथं, त्या असं एखाद्याला समजतं. तर खेडे गावामध्ये आपण पाहतो भारतातल्या की त्याला फेरे घालतात, मग त्याला नैवेद्य दाखवतात, तिथं चित्र दाखवले, म्हणजे कुठले विविध प्रकारे ते उपासना करत असतात वेगवेगळ्या देवतांची. मग ह्या सगळ्या देवतांवर जी श्रद्धा आहे ते दृढपणे स्थिर करण्याचं काम करून करत असतात, तर भगवान स्वतः करत असतात. मग आता पुढे जाऊ आपण. हरे कृष्ण. अशा श्रद्धेने युक्त होऊन तो विशिष्ट देवतेची कृपा संपादन करण्याचा प्रयत्न करतो आणि आपले इच्छित भोग प्राप्त करतो, परंतु वस्तुतः हे लाभ केवळ मीच प्रदान करतो. 7:23,
अल्पबुद्धी लोक देवतांची उपासना करतात आणि त्यांना प्राप्त होणारी फळे मर्यादित व अनित्य असतात. देवतांचे उपासक देवलोकांची प्राप्ती करतात, पण माझे भक्त अखेर माझ्या परमधामाची प्राप्ती करतात. हरे हरे कृष्ण. कृष्ण. माता अशी श्रद्धेने युक्त झालेले अशा विशिष्ट देवतेची कृपा संपादन करण्याचे प्रयत्न करणारे अल्पबुद्धी लोक असतात, ते काय करतात तर त्यांना जी विशिष्ट फळं असतात म्हणजे त्यांच्या ज्या सकाम इच्छा असतात तर ते कोण देतात? भगवान स्वतः देतात. म्हणजे वस्तुतः हे सगळे लाभ भगवानांनी भौतिक शक्ती प्रदान केलेले असतात त्या देवतांना, आणि त्यामुळे ते वरदानं देऊ शकतात जेव्हा उपासना करतात अल्पबुद्धी लोक. तर अशा पद्धतीनं भगवानच देत असतात. पहा म्हणजे शुद्ध भगवान भक्त असा कसा असतो तर त्याला कुठल्याही अशा गोष्टींची आवश्यकता नसते, तो भगवंताकडे म्हणजे याचना करतो. पहा लाभ प्राप्तीची इच्छा करणं हे शुद्ध भक्ताचं लक्षण नाही, जीव देवतांना शरण जातो. पहा आणि सगळ्या या सगळ्या अशा पद्धतीच्या त्याच्या इच्छा असतात त्या विषय भोगाच्या, तर त्या म्हणजे तो त्या सगळ्या त्यांच्या पुढे म्हणजे ह्या देवतांकडे मांडतो. पहा मग असे लोक मूर्ख असतात, अल्पबुद्धी म्हणले. मग असे जे शुद्ध भक्त असतात तर ते कधीही अशा इच्छा करत नाहीत. पहा भगवंतांची भक्तिमय सेवा आणि देवतांची उपासना ही कधी एका स्तरावर नाही आहे. पहा म्हणजे देवतांची उपासना करणारे अल्पबुद्धी असतात, आणि एखादा भक्त असतो तो कसा असतो तर भगवंतांना शरण जातो आणि तो भगवंतांना काही मागत नाही, त्यांची फक्त सेवा करतो, तो सेवा मिळावी हीच इच्छा करतो. मग हे सगळे लाभ जे आहेत ते अल्पबुद्धी लोकांना तरी देखील हे श्रीकृष्णच देतात. पहा म्हणजे हा फरक आहे अल्पबुद्धी लोकांमध्ये आणि भक्तांमध्ये. मग आता अल्पबुद्धी लोक काय करतात, देवतांची उपासना करतात, त्यामुळे काय होतं त्यांना प्राप्त होणारी फळं सुद्धा मर्यादित आहेत, कारण त्यांच्या ज्या सकाम इच्छा आहेत आणि वेगवेगळ्या म्हणजे अयोग्य इच्छा आहेत खरं तर अशा भौतिक गोष्टी मागू नयेत, पण त्या देवतांना ते मागतात आणि त्या सगळ्या ज्या आहेत तर त्यासाठी त्या देवतांच्याकडे त्या म्हणजे उपासना करतात, आणि त्यातून प्राप्त होणारी फळं मग ती मर्यादित असतात, अनित्य असतात, कारण ते क्षणभंगुर असतात वरदानं. त्या मर्यादित भौतिक शक्ती असतात म्हणजे कि त्याद्वारे ती वरदानं मिळालेली असतात, मग ती अनित्य असतात. असं का म्हटलंय तर जेव्हा या ब्रह्मांडाची म्हणजे प्रलयाच्या वेळी ते नष्ट होतं ना, त्यावेळेला ह्या देवता ज्या आहेत त्या सुद्धा बद्ध जीवात्म्य आहेत, तर ते सुद्धा नष्ट होतात. ब्रह्माजींची रात्र होते तेव्हा, आणि आप देवता चे उपासक म्हणजे असे अल्पबुद्धी लोक सुद्धा नष्ट होतात. म्हणजे असे सगळे फळ मर्यादित आणि अनित्य अनित्य आहेत. मग जर देवतांचे उपासक म्हणजे जो कोणी चंद्राची उपासना करतो त्याला चंद्र लोकात स्थान मिळतं, जो कोणी सूर्याची उपासना करतो त्याला सूर्य लोकात, जो कोणी इंद्राची उपासना करतो त्याला स्वर्ग लोकात असं स्थान मिळतं. तर मग भगवान श्रीकृष्णांची जो उपासना करतो त्यांची भक्तिमय प्रेम्य सेवा करतो, मग त्याला कृष्ण लोक म्हणजेच काय गोलोक वृंदावन किंवा भगवत धाम किंवा परमधाम ज्याला म्हणले तर त्याची प्राप्ती होईल, हो की नाही? आपण काय करायला पाहिजे, कृष्णांची उपासना करायला पाहिजे. पहा आता इथे चित्रात दाखवले. पहा जेव्हा पृथ्वी माता संकटात आली म्हणजे तर त्यावेळेला हे सगळी ब्रह्माजी म्हणजे सगळ्या देवदेवता आणि ब्रह्माजी तर ह्यांच्याकडे गेले. मग हे सगळे ब्रह्माजी शिवजी सगळे देवदेवता जे आहेत तर हे जे क्षीरोदकशाही विष्णू आहेत तर त्यांच्याकडे म्हणजे गेले, आणि मग त्यांनी त्यांना प्रार्थना केली, म्हणजे जी स्तुती म्हणली सर्व देवदेवतांनी भगवान यांना उद्देशून, तर ते म्हणजे पुरुष सूक्त आहेत. पहा आणि मग भगवान यांनी त्यांना हृदयांतरित असा पद्धतीचा निरोप दिला, म्हणजे ब्रह्माजींच्या हृदयात तो निरोप त्यांना मिळाला, म्हणजे भगवान ब्रह्माजींकडून मिळाला. आणि मग त्यांनी सांगितलं की मी आता लवकरच अवतार धारण करून येणार आहे आणि कृष्णांचा जन्म झाला. पहा तर ही कृष्ण कथेमध्ये हा भाग येतो भागवतामध्ये. आता पुढे जाऊ आपण. अरे कृष्ण, हा म्हणतो मला पूर्णपणे न जाणणाऱ्या अल्पबुद्धी लोकांना वाटते की मी पुरुषोत्तम भगवान श्री कृष्ण पूर्वी निराकार होतो आणि आता व्यक्तित्व धारण केले आहे. त्यांच्या अज्ञानामुळे ते माझे अविनाशी आणि अनुपम असे दिव्य स्वरूप जाणू शकत नाहीत. हरे कृष्ण. हा मग भगवान जे आहेत त्यांना पूर्णपणे न जाणणारे जे अल्पबुद्धी लोक आहेत तर त्यांना काय वाटतं की भगवान जे आहेत तर ते पूर्वी निराकार होते आणि आता त्यांनी व्यक्तित्व धारण केलंय म्हणजे असं त्यांना वाटतं. म्हणजेच काय की म्हणजे भगवान जे आहेत तर त्यांच्याविषयी ते काय समजतात की भगवान जे आहेत तर त्यांचं निराकार असंच रूप आहे, म्हणजे परमसत्याची रूपं सगळी काल्पनिकच आहेत असं वाटतं अद्वैतवादी लोकांना किंवा हे जे अल्पबुद्धी लोक आहेत. पण असं नाही आहे, तर ते त्यांचं अज्ञान असतं. म्हणजे आपण तीन गुणांनी कसं बद्ध आहोत आणि आपल्यावर कामाची आवरण आहेत की ज्यामुळे आपण प्रदूषित असते आपली चेतना, आणि ह्या अज्ञानामुळं श्रीकृष्णांच्या विषयीच्या ते श्रीकृष्ण जे आहेत तर त्यांचं अविनाशी अनुपम दिव्य रूप म्हणजे भगवान कसे आहेत तर शुद्ध आहेत, आध्यात्मिक आहेत पूर्णतः सच्चिदानंद, तर हे पाहू शकत नाहीत. का तर ते मोहग्रस्त असतात, तीन गुणांनी बद्ध आणि प्रदूषित असतात आणि त्यांची चेतना प्रदूषित असते. म्हणून असे जे मायावादी लोक आहेत किंवा निर्विशेषवादी आहेत तर ते श्रीकृष्णांना कधी म्हणजे साकार रूप
प्रभुपाद मानत नाही, ते कोणीतरी मायावी आहेत श्रीकृष्ण ह्या लीला करणारे असे ते मानतात पहा, म्हणून त्यांना परमसत्याचं ज्ञान त्यामुळे होऊ शकत नाही आणि ते श्रीकृष्णांचं दिव्य रूप जाणू शकत नाही. मग आता पुढे जाऊ आपण. अरे कृष्ण, मूढ आणि अज्ञानी लोकांना मी कधीही प्रकट होत नाही. माझ्या अंतरंग शक्तीद्वारे मी त्यांना अप्रकट राहतो आणि म्हणून मी अजन्म आणि अच्युत असल्याचे ते जाणू शकत नाहीत. 7:26. अर्जुन, मी पुरुषोत्तम भगवान, भूतकाळात घडलेले सर्व काही, घडत असणारे सर्व आणि भविष्यकाळात घडणारे सर्व काही जाणतो. मी सर्व जीवांना जाणतो, परंतु मला कोणीही जाणत नाही. हरे कृष्ण. मूढ म्हणजे मूर्ख आणि अज्ञानी लोकांना भगवान का प्रकट होत नाहीत, तर भगवान स्वतः अंतरंग शक्तीद्वारे त्यांच्यासमोर अप्रकट राहतात आणि मग त्यामुळे काय होतं की भगवान जे आहेत तर ते अजन्मा म्हणजे त्यांना जन्मही मृत्यू जन्म किंवा मृत्यू नाही, भगवान कसे आदि पुरुष पुराण पुरुष आहेत, अच्युत म्हणजे कधीही नष्ट न पावणारे असल्याचं ते का नाही जाणू शकत. तर भगवान जे आहेत ना तर ते आपल्या म्हणजे जे त्यांचं जे तेज आहे अंतरंग शक्तीचं म्हणजे ब्रह्मज्योती, तर त्यांनी आच्छादित राहतात आणि म्हणून सच्चिदानंद विग्रह पाहण्यात बाधा आणणारं म्हणजे दैदिप्यवान तेज आहे तर ते असतं. आणि असे जे अंतरंग शक्तीने आवृत्त असलेले भगवान आहे ते अल्पज्ञ जे निर्विशेषवादी आहे त्यांना दर्शन त्यांचं होऊ शकत नाही का म्हणजे, तर ह्याचं कारण काय आहे तर हे आपण समजून घेऊया की आपल्याला श्रीकृष्णांना जाणायचं असेल ना तर त्यांची भक्तिमय प्रेममय सेवेनच आणि प्रेमाच्या अंजनाने आणि भक्तीच्या नेत्रांनीच जाणता येईल. पण जे म्हणजे भगवान श्रीकृष्णांना सामान्य मनुष्य समजतात किंवा ज्यांचं निर्गुण निराकार रूप मानतात तर त्यांना भगवान कधीही कळणार नाहीत पहा, ते हे त्यांचं अज्ञान असतं पहा आणि त्याद्वारे ते कधीही समजू शकत नाहीत. म्हणून ईशोपनिषदात एखादा भक्त काय प्रार्थना करतो की हिरण्यमयन पात्रेन, म्हणजे काय की भक्तिपूर्ण सेवा हाच आपला खरं तर धर्म आहे आणि त्याद्वारेच आपण भगवंतांना जाणू शकतो. मग भगवान आपल्या दिव्य योग मायेनं आच्छादित असतात म्हणजे अंतरंग शक्तीचं स्वरूप म्हणजे ब्रह्मज्योती आहे, त्यांनी आच्छादित असतात आणि म्हणून भक्ताला सुद्धा प्रार्थना करायला लागते की तुमचं हे तेज दूर करा तर मला तुमचं स्वरूप पाहता येईल. मग अशा अल्प बुद्धी लोकांची काय कथा पहा. आणि त्यामुळं भगवान जे आहेत त्यांच्या अंतरंग शक्तीद्वारे म्हणजे ब्रह्मज्योतीचं जे प्रकटीकरण असतं म्हणजे त्याला योग मायेने ते आच्छादित जातात आणि म्हणून भगवान श्रीकृष्णांना असे अज्ञानी मूढ लोक कधी त्यांच्यासमोर प्रकट होत नाहीत किंवा त्यांना ते पाहता येत नाहीत. अर्जुन पुढे काय म्हणतो की म्हणजे अर्जुनाला पुढे भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात की मी पुरुषोत्तम भगवान म्हणजे जे आहे तर भूतकाळात घडलेलं सर्व काही आणि भविष्य काळातलं घडणारं सर्व काही किंवा वर्तमान काळातलं सगळं काही मी जाणतो आणि सगळ्या जीवांना पण जाणतो पण मला कुणी जाणत नाही. म्हणजे काय की आपल्याला म्हणजे गतकाळातल्या आपल्या जन्माचं म्हणजे पूर्ण विस्मरण झालेलं असतं पहा, पण भगवान श्रीकृष्ण हे कसे आहेत तर हे सगळं काही जाणतात. आणि आता पहा म्हणजे आपण देहांतर करत असतो मग पूर्वजन्मीची आपल्याला स्मृती असू शकत नाही की भविष्य काळाविषयी पण आपल्याला माहित नसतं, आपल्याला 2 महिन्यापूर्वीचं आठवत नाही, आदल्या दिवशीचं आठवत नाही पहा, वर्तमान काळातल्या जीवनाविषयी सुद्धा आपल्याला काही भाकीत करता येत नाही म्हणजे भूत भविष्य वर्तमानातलं काहीही आपण नाही जाणू शकत जोपर्यंत आपण भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांपासून म्हणजे मुक्त होऊ शकत नाही, तर तोपर्यंत आपल्याला काहीच स्मरण राहत नाही पहा. आणि मग भगवान सांगतात की त्यांना सगळं काही माहिती आहे, हे सूर्यदेव विवस्वानांना त्यांनी भगवद्गीता सांगितले पहा, परमात्मा रूपात ते आपल्या हृदयात स्थित आहेत त्यामुळे ते सगळ्या जीवांना जाणतात पहा आणि चराचरामध्ये उपस्थित आहेत म्हणजे सगळ्या जीवयोनींना भगवान जाणतात पण भगवान श्रीकृष्णांना कुणीच जाणू शकत नाहीत पहा. अशा पद्धतीनं भगवान इथे सांगतात म्हणजेच काय कृष्ण भावना भावित झाल्या वाचून आपल्याला पुरुषोत्तम श्रीकृष्णांना जाणणं शक्य होणार नाही. मग आता पुढे जाऊ आपण. हा, एषान्त्वन्तगतं पापं जनानां पुण्यकर्मणां त्रिद्वन्द्व मोह निर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रता. अरे कृष्ण, ज्यांनी या जन्मी आणि पूर्वजन्मी पुण्यकर्मे केली आहेत आणि ज्यांची पापकर्मे पूर्णपणे नष्ट झाली आहेत, ते द्वंद्वरूपी मोहातून मुक्त होतात आणि दृढ निष्ठेने माझ्या सेवेमध्ये युक्त होतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग आता भगवान जे आहेत तर त्यांना म्हणजे त्यांच्या सेवेसाठी पात्र होण्यासाठी असे जे दिव्य स्तरावर उन्नत होण्यास पात्र असणारे जे पुण्यवान लोक आहेत तर त्यांचा उल्लेख या श्लोकामध्ये पहा. म्हणजे पापी नास्तिक मूर्ख कपटी व्यक्तींना इच्छा आणि द्वेष या द्वंद्वातनं कधी मुक्त होणं शक्य नसतं पहा. आणि या जीवनामध्ये ज्यांनी आता धार्मिक विधिविधानांचं पालन केलंय किंवा पुण्यकर्म केलेत किंवा पापकर्म ज्यांची नष्ट झालीत पहा, केवळ भक्तियोग तेच स्वीकारू शकतात पहा. म्हणजे क्रमशः भगवान श्रीकृष्णांच्या म्हणजे विषयी जे ज्ञान असतं तर ते ज्ञान संपादन करण्यात ते उन्नत होतात आणि क्रमाक्रमाने भगवान जे आहेत तर त्यांना
ते म्हणजे शुद्धी हो त्यांची क्रमाक्रमाने होते किंवा क्रमशः होऊन कृष्ण भावना भावित ते हळूहळू होत राहतात. भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे शुद्धीकरणाची प्रक्रिया त्यांच्यामध्ये होत राहते आणि त्या द्वंद्वातून म्हणजे इच्छा आणि द्वेष ह्या द्वंद्वातून ते मुक्त होतात आणि प्रत्येक गोष्ट श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी करत असतात. म्हणजे दृढ श्रद्धेने आणि दिव्य म्हणजे अशा सेवेमध्ये ते युक्त होतात पहा भगवंतांच्या, कारण त्यांनी जाणलेले असते आपली स्वरूप स्थिती काय आहे, आपण कोण आहोत आणि श्रीकृष्ण कोण आहेत हे जाणतात आणि त्याद्वारे ते काय होतात श्रीकृष्णांच्या कृपेस पात्र होतात. का मग मोही म्हणजे असा जो जे असतात तर ते जे असतात तर ते मोहातून मुक्त हो झालेले असतात. पण अल्पज्ञानी लोक असतात किंवा पापी लोक असतात, मूर्ख असतात, ते कपटी, तर ते कधी या मोहातून किंवा या द्वंद्वरूपी अशा मोहातून मुक्त होत नाहीत. म्हणजे त्यांना वेगवेगळ्या आसक्ती ज्या असतात त्या त्यांना बांधतात. म्हणजे एखाद्या गोष्टीची इच्छा असेल ती पूर्ण नाही झाली तर त्यांना दुःख होतं आणि एखादं गोष्ट आहे आपल्याकडं पण ती म्हणजे आपल्याकडं आहे किंवा आपल्याला अजून चांगली हवी आणि ते आपल्या शेजाऱ्याकडे आहे आणि आपल्याला ती नाही मिळाली तर त्याला त्याचा द्वेष वाटतो आणि त्यामुळे ते ह्या मोहामध्ये सतत अडकलेले असतात. पहा आता पुढे जाऊ आपण. हा आता याचं उदाहरण म्हणजे वाल्मिकीची गोष्ट आहे. पहा तर हा जो रत्नाकर नावाचा हा जो हे जे होते तर हे काय करायचे, हे शिकार करायचे बरं का, हा दरोडेखोर असा होता. आणि हा काय करायचा, शिकार करायचा जंगलातील प्राण्यांची, पशुपक्ष्यांची, त्यानंतर व्यापाऱ्यांना जे जंगलातून जायचे धनिक लोक सगळ्यांना लुटायचा, त्यांची संपत्ती घ्यायचा आणि आपल्या सगळ्या परिवाराचं म्हणजे पालन पोषण करायचं. मग एक दिवशी तो नारद मुनी तिथून जात होते जंगलातून. मग त्यांनी विचारलं म्हणजे तू कोण आहेस, तर त्यांनी सांगितलं मी भगवंतांची सेवा करणार, त्यांचा भक्त आहे, माझ्याकडून तुला काय मिळणार. मग तर त्याला त्यांनी विचारलं तू हे जे सगळं करतोय तर हे कोणासाठी, तर मुलाबाळांसाठी. मग ते तुझ्या पापात सहभागी होतील का, तुझ्या पापाचा वाटा उचलायला तयार होतील का, त्यांना विचारून ये. मग तो म्हणाला ठीक आहे. मग त्यांनी मुलांना विचारलं की माझं पाप थोडस तुम्ही म्हणजे त्याचा वाटा उचलाल का, मुलं नाही म्हणाली आम्ही कशाला उचलू, तुम्ही हे करता सगळं. मग आपल्या पत्नीला विचारलं, ती म्हणाली मी कशाला करू म्हणजे हा पापाचा सगळा वाटा घेऊन, तुम्ही म्हणजे तुम्ही हे कर्म केलंय. मग आई वडिलांना विचारलं, ते म्हणले आम्ही कशाला करू, तेही देखील नाही म्हणाले. मग त्यांना हे कार्य थांबवायचं ठरवलं. मग त्यांनी विचारलं नारद मुनींना की मी आता काय करू. मग नारद मुनींनी सांगितलं की तू आता हे सगळं सोडून दे आणि तू काय कर, तर भगवान श्रीकृष्ण जे आहेत म्हणजे त्यांच्या पवित्र नाम जप कर. मग त्यांनी राम नामाचा जप करायचा त्यांना म्हणजे मार्गदर्शन केलं. मग त्यांचं इतकं तमोगुणामुळे म्हणजे ते अशुद्ध होते की त्यांना भगवान श्रीकृष्णांचं म्हणजे जे राम म्हणजे त्यांचं त्रेता युगातला अवतार, तर त्याचं रामनाम जे घ्यायला सांगितलं तर तेही म्हणता येईना. मग त्यांनी सांगितलं नारद मुनी तू मरा मरा म्हण. मग जेव्हा त्यांनी मरा मरा म्हणायला सुरुवात केली तेव्हा त्यांना राम राम म्हणता आलं. आणि मग त्यांचं असं म्हणजे त्यांनी खूप वर्ष असं त्या मंत्रजपावर ध्यान केलं, तप केलं इतकं की त्यांच्याभोवती यांची वारुळ जमली, वारुळांनी वेढलं त्यांना आणि म्हणून त्यांचं नाव काय पडलं वाल्मिकी. आणि असे ते शुद्ध सत्वगुणामध्ये आले आणि मग त्यांनी काय केलं रामायणासारख्या महाकाव्याची निर्मिती केली. म्हणजेच काय की भगवान जे आहेत तर त्यांचे असे जे भक्त आहेत की ज्यांची पापकर्म नष्ट झालेले असतात किंवा ज्यांनी पुण्यकर्म केलेली असतात किंवा ज्यांनी गतजन्मी पुण्यकर्म केलेली असतात किंवा शुद्ध भक्ती सेवेमध्ये असतात तर तेच भगवंतांची प्राप्ती करू शकतात हे आपण समजून घेतलं. मग आता पुढे जाऊ आपण. अरे कृष्ण, हाँ पूर्णपणे मत्परायण झालेले जे मला भौतिक सृष्टीचा संचालक, देवतांचा नियंत्रक, सर्व यज्ञांचा अधिष्ठाता भगवंत म्हणून जाणतात, ते मृत्यूसमयी सुद्धा मला जाणू शकतात. हरे हरे कृष्ण कृष्ण. हरे कृष्ण. हा पूर्णपणे मतपरायण म्हणजे भगवान यांच्या सेवेमध्ये जे कोणी पूर्णपणे असे म्हणजे आत्मपरायण किंवा मतपरायण म्हणजे पूर्णतः भगवंतांना केंद्रस्थानी ठेवून त्यांचीच सेवा करण्यात मग्न झालेले आहेत त्याला म्हणायचं मतपरायण किंवा आत्मपरायण असे जे असतात तर ते काय करतात भौतिक सृष्टीचा संचालक किंवा देवतांचा नियंत्रक किंवा सर्व यज्ञांचा अधिष्ठाता म्हणजे कोण भगवान श्रीकृष्ण आहेत हे जाणतात. आणि मृत्यू समय ते भगवान श्रीकृष्णांना कशा पद्धतीने जाणू शकतात तर ते काय करतात तर ते भगवान जे आहेत तर त्यांचं निरंतर मृत्यूसमयी चिंतन करत असतात. पहा म्हणजे जन्म मृत्यू जरा व्याधी या समस्या ज्या आहेत तर ह्या समस्या शरीराला म्हणजे आहेत आपल्या आणि आपण कोण आहोत आत्मा आहोत हे त्यांनी जाणलेलं असतं. आणि असा जो आत्मा आहे तर तो जो आहे तर ती म्हणजे आपली वैधानिक स्थिती आहे किंवा आध्यात्मिक स्वरूप स्थिती आहे. मग हे जे कोणी जाणतो तर तो काय करतो तर भक्तिमय प्रेममय सेवा करतो पहा भगवंतांची. मग
असं जेव्हा दिव्य ज्ञानामध्ये एखादा स्थित असतो भक्त, तो कृष्ण भावनाभावित कर्म करत असतो पहा. आणि असा जो व्यक्ती आहे तर तो काय करतो, क्रमाक्रमाने भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य सहवासामुळे काय होतो, भगवंतांच्या ठाई त्याची दृढ श्रद्धा निर्माण होते आणि त्याद्वारे तो श्रीकृष्णांना बिलकुल विसरत नाही आपल्या मृत्यूसमय, आणि साहजिकच मग तो भगवत धामाची प्राप्ती करू शकतो. श्रीकृष्ण जे आहेत तर त्यांचं नित्य स्मरण करतो मृत्यूसमयी पर्यंत, म्हणजे तोपर्यंत तो त्यांचं स्मरण करत असतो आणि तो बिलकुल विसरत नाही त्यांना. आणि श्रीकृष्णांच्याच कृपेमुळे त्याला गोलोक वृंदावनची प्राप्ती होते, म्हणजे श्रीकृष्णांचे विस्मरण होऊन जीव कसा भौतिक क्रियामध्ये गुंततो हे त्याला समजलेलं असतं, आणि म्हणून तो काय करतो, प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या आश्रयाला जातो आणि सतत कृष्णांचं स्मरण कसं होईल यासाठी प्रयत्न करतो, आणि मग त्यामुळे मृत्यूसमयी तो बिलकुल विसरत नाही पहा. आणि ह्यासाठीच आपण काय केलं पाहिजे, श्रीकृष्णांचं गुणगान करणार म्हणजे कीर्तन जे आहे तर अशा कीर्तन करणाऱ्या भक्तांचा संघ केला पाहिजे. किंवा आपण काय केलं पाहिजे, म्हणजे वेगवेगळे जे श्रीकृष्णांचे जे म्हणजे सेवा आहे तर ती म्हणजे नवविधा भक्तीद्वारे भक्तिमय प्रेममय सेवा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग हे काय, कृष्ण भावनेचं स्मरण सतत राहावं यासाठी आपण आपले हे म्हणजे प्रयत्न असतात, आणि त्याद्वारे आपण जीवनाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत म्हणजे मृत्यूसमयी देखील श्रीकृष्णांना म्हणजे सतत स्मरण करू शकतो पहा, आणि श्रीकृष्णांची प्राप्ती करू शकतो. मग असा ज्याला दृढ विश्वास असतो की हे सगळं केल्याने उद्दिष्ट साध्य होतील, ह्याला म्हणायचं दृढ व्रत, आणि हेच आजच्या अध्यायाचं सार आहे. नाही तर आपला अभ्यास संपला, कोणाला काही शंका असेल तर विचारू. माताजी, हा हरे कृष्ण. मी लिव करू का? चालेल? हा हरे कृष्ण. हा माताजी तुम्ही देऊ करा, खूप खूप धन्यवाद माताजी, कृतज्ञता. हा, तुम्हाला पण धन्यवाद. हो हरे कृष्ण. हरे कृष्ण, इथे दुसरा क्लास आहे तर आपण थांबूया. मी वैष्णव प्रणाम मंत्र घेते, उद्या आपण शंका घेऊया. वाचा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय हो. श्रील प्रभुपाद की जय हो. गुरु महाराज की जय हो. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण सर्वांना, आपण थांबूया. हरे कृष्णा माताजी, कृष्णा माताजी, धन्यवाद. हरे कृष्ण, हरे मीटिंग कृष्ण. घेऊ कर, मीटिंग एंड करूया माताजी, आपण उद्या घेऊया शंका. हरे कृष्ण.